गुड मॉर्निंग एवरीवन, गुड मॉर्निंग एवरीवन। आवाज क्लियर आहे का सांगा एकदा सगळेजण। ओके, सॉलिड स्टेट चे प्रीवियस इयर क्वेश्चन सॉल्व केले का? काल इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचं लाईव्ह लेक्चर झालं। इलेक्ट्रोकेमिस्ट्रीसाठी पण सरांनी तुम्हाला टास्क सांगितलेला, तो टास्क कंप्लीट झालाय का? गुड, चलो। सो मी नेहमीच असं म्हणते की सीईटी एक्झाम ही कम्प्लिटली तुमच्या, म्हणजेच महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या टेक्स्टबुकवरती डिपेंड आहे। सो जितकं तुम्ही टेक्स्टबुकला लाईन बाय लाईन रीड कराल आणि फॉर्म्युला शीट्स बनवले की तुम्हाला 40 MCQs तर आरामात सॉल्व्ह होऊ शकतात। उरलेले जे 10 असतात, ते उरलेले 10 नंबर ऑफ न्युमेरिकल्स तुम्ही किती सॉल्व्ह केलेत किंवा थोडंसं लॉजिक लावून क्वेश्चन्स असतात, पण टेक्स्टबुक वाचल्यानंतर 35 to 40 क्वेश्चन्स तुम्हाला आरामात सॉल्व्ह होणार आहेत। त्यामुळे प्रत्येक वेळी मी तुम्हाला टेक्स्टबुक रीड करा हे सांगत जाईल, आणि आज त्याच्यामुळे आपण कम्प्लिटली जो काही वन शॉट आहे तो टेक्स्टबुक्सवरून पाहणार आहे। टेक्स्टबुक्सचेच स्क्रीनशॉट्स इथे लावलेले आहेत असं समजा। जे मी हायलाईट केलेले आहे ते तुम्हाला पण हायलाईट करायचं आहे, आणि एक्झामच्या जस्ट वन डे आधी जेव्हा तुम्ही तयारी करून जाणार आहे तेव्हा हायलाईट केलेला पार्ट तुम्हाला थोडासा फास्टली रीड करायचा। ओके, स्क्रीन क्लिअर असेल, आवाज क्लिअर असेल तर सेशनला स्टार्ट करूया। तुम्ही टेक्स्टबुक ओपन केले असतील तर आपण सेशनला स्टार्ट करूया। एकदा चॅटमध्ये सांगा, स्टार्ट करूया का? इलेक्ट्रोकेमिस्ट्रीच्या नोट्स होऊन जातील सेंड। ओके, चलो। चॅप्टरचं नाव आहे सोल्युशन्स। तुम्हाला माहितीये का 2020 तुमचा सिलॅबस बदलला, आणि सिलॅबस बदलण्यापूर्वी जुन्या टेक्स्टबुक मध्ये या चॅप्टरचं नाव होतं सोल्युशन्स अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज। मग कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज वाला जो पार्ट आहे तो आपण लॅग आहे का थोडं? ओके, ठीक आहे, क्लिअर। सो कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज वाला जो पार्ट आहे तो ऍक्च्युअल मध्ये सोल्युशन्स या चॅप्टर मध्ये इन्क्लूड केलाय। काही फॉर्म्युलाज रिड्यूस केलेत, ते फॉर्म्युला मी तुम्हाला आधीच लिहून देते। सो वन शॉट स्टार्ट करण्याआधी फॉर्म्युला शीट बनवा। आय होप सगळे तुम्ही नोटबुक घेऊन बसला। फॉर्म्युला शीट मध्ये सगळ्यात फर्स्ट फॉर्म्युला लिहाल नंबर ऑफ मोल्स। तुम्ही मला चॅट सेक्शन मध्ये सांगाल का नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला काय असतो? सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री मध्ये मी सांगितलेलं आहे तुम्हाला ऑलरेडी की वर्षभर तुम्ही नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट केले। हाऊ टू फाइंड नंबर ऑफ मोल्स, हाऊ टू फाइंड नंबर ऑफ मोल्स, काय फॉर्म्युला एक्झॅक्टली? गिवन मास, जे की क्वेश्चन मध्ये गिवन असेल, आणि ओळखायचं कसं की ते गिवन मास आहे? गिवन मास हे ग्रॅम मध्ये दिलेलं असतं। न्यूमेरिकल सॉल्व करताना ह्या हिंट्स तुम्हाला हेल्प होतील। डिवायडेड बाय मॉलेक्युलर मास, किंवा ज्याला तुम्ही मोलार मास म्हणता, मोलार मास हे तुम्हाला लर्न पाहिजे। आणि मोलार मास जर दिलं असेल तर त्याचं युनिट असतं ग्रॅम पर मोल। हिंट समजली? समजा ते म्हणतायत 2.5 ग्रॅम ऑफ सम सबस्टन्स इज डिझॉल्व्ड इन सॉल्व्हंट। 2.5 ग्रॅम, ग्रॅम दिला म्हणजे ते गिवन मास आहे। ठीक आहे, ही गोष्ट क्लिअर झाली सर्वांना? गिवन मास हे क्वेश्चन मध्ये दिलेलंच असणार आहे, ज्याला आपण डब्ल्यू ने डिनोट करणार आहे, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे। गिवन मास आपण डब्ल्यू ने डिनोट करायचं आणि मोलार मास आपण एम ने डिनोट करायचं। हा झाला फर्स्ट फॉर्म्युला। त्याच्यानंतर दोन इम्पॉर्टंट गोष्टी, आपण सोल्युशन्स हा चॅप्टर शिकतो राईट, तर सोल्युशन्स कशापासून बनलेले असतात? सोल्युट पासून आणि सॉल्व्हंट पासून। हा इम्पॉर्टंट पार्ट आहे, तर आपण थोडंसं स्लो जाऊया या केसमध्ये। सोल्युट आणि सॉल्व्हंट हे तर आम्हाला माहिती आहे मॅम, पण मला काय सांगायचंय बघा, या चॅप्टरमध्ये सोल्युटला आपण बी ने किंवा 2 ने डिनोट करणार आहे आणि सॉल्व्हंटला ए ने किंवा 1 ने डिनोट करणार आहे।
म्हणजे जर आपल्याला विचारलं मास ऑफ सोल्यूट तर कशाने डिनोट करणार आहे, मास म्हणजे गिवन मास डब्ल्यू, सोल्यूट आहे म्हणजे एकतर तुम्ही डब्ल्यू बी लाल किंवा डब्ल्यू टू लाल. जर ते म्हटले दिस मच ग्रॅम 2.5 ग्रॅम ऑफ सोल्यूट म्हणजे डब्ल्यू बी इज 2.5 ग्रॅम इज डिझॉल्व्ड इन 100 ग्रॅम ऑफ सॉल्व्हंट. ग्रॅम म्हणजेच मास दिलं, गिवन मास असेल तर ते डब्ल्यू ने लिहायचं आहे, सॉल्व्हंटचं असेल तर डब्ल्यू ए किंवा डब्ल्यू वन. क्लिअर आहे का बघा. आणि मोलार मास तर आपण एम नेच डिनोट करणार आहे तर त्यामध्ये काही कन्फ्युजन नाही आहे. ह्या दोन इम्पॉर्टंट गोष्टी समजल्या का, नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला आणि काय डिनोट करायचंय, डब्ल्यू काय डिनोट करतो, ए काय डिनोट करतो अँड बी काय डिनोट करतो. चॅट सेक्शन मध्ये एकदा सांगा सगळेजण. आदित्य विचारतोय इज 99% कॅन बी अचीव्ह, ऑलरेडी स्टुडंट्सने अचीव्ह केलेलं आहे आदित्य. फक्त टेक्स्टबुक रीड करा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व करा, इम्पल्स 3.0 ला फॉलो करा. ठीक आहे, इम्पल्स 1.0 मध्ये 88% जास्त स्टुडंट्सना 99%+ आले. लास्ट इयर मोर दॅन 90-92 स्टुडंट्सना 99%+ आले. यावर्षी आपण 100 स्टुडंट्सचं टार्गेट घेतोय. ह्या दोन गोष्टी समजल्या. थर्ड थिंग त्याच्यामध्ये ऍड करा, थर्ड इम्पॉर्टंट थिंग त्याच्यामध्ये ऍड करा, मोलॅरिटी. मोलॅरिटीचा फॉर्म्युला, मोलॅरिटी इज डिनोटेड बाय कॅपिटल एम. व्हॉट इज मोलॅरिटी? नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स कशाने डिनोट करतो आपण? एन ने. कोणाचे? सोल्यूटचे. सोल्यूटचे असतील तर तुम्ही त्याला 2 ने लिहिणार किंवा बी ने लिहिणार. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. आणि फोर्थ इम्पॉर्टंट टर्म आहे मोलॅलिटी. मोलॅलिटी, मोलॅलिटी कसं फाइंड करायचं? स्मॉल एम मोलॅलिटी इज इक्वल्स टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन वेट. वेट म्हणजेच मास डब्ल्यू ने डिनोट करायचं. कोणाचं? ऑफ सॉल्व्हंट. सॉल्व्हंट असेल तर कशाने रिप्रेझेंट करणार आहे आपण? वन ने. वेट ऑफ सॉल्व्हंट इन केजी. पण दिलेल्या व्हॅल्यूज या ऑलवेज ग्रॅम मध्येच असतात. केजी मध्ये कन्वर्ट करतोय म्हणजेच काय करताय तुम्ही? मल्टीप्लाय बाय 10^3 एन टू डिवाइड मल्टीप्लाइड बाय 10^3 इन टू डब्ल्यू वन. आता हा डब्ल्यू वन ग्रॅम मध्ये असेल तरी पण चालेल. अजून दोन फॉर्म्युले फॉर्म्युला शीट मध्ये ऍड करताय का सोबत सोबत माझ्या तुम्ही? फॉर्म्युला शीट मध्ये अपडेट करत राहा. ठीक आहे, सो मी आतापर्यंत तुम्हाला चॅप्टर मधलं काही शिकवलंच नाहीये. 11th स्टँडर्डचं बेसिक सांगितलं. नंबर ऑफ मोल्स फाइंड करायचे असतील तर गिवन मास अपॉन मोलार मास. गिवन मास म्हणजे गिवन वेट हे ग्रॅम मध्ये असतं जे की डब्ल्यू ने डिनोट करायचं. मोलार मास ग्रॅम पर मोल मध्ये असतं, मोलार आहे म्हणून कॅपिटल एम ने डिनोट करायचं. सोल्यूट असेल तर बी ने किंवा 2 ने डिनोट करा. सॉल्व्हंट असेल तर ए नी किंवा 1 नी डिनोट करा. नेक्स्ट तुम्हाला फाइंड करायला लावतात मोलॅरिटी. नंबर ऑफ मोल्स ऑफ 2 म्हणजे काय आहे? सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. आणि मोलॅरिटी आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन वेट ऑफ सॉल्व्हंट. 1 आहे म्हणजे काय आहे? सॉल्व्हंट आहे इन केजी. क्लिअर असेल तर एकदा क्लिअर म्हणून कमेंट करा. लगेच पुढच्या पार्ट कडे आपण जाऊ. मोल फ्रॅक्शन न्यूमेरिकलच येणार आहे या चॅप्टर वरती, त्याच्यामुळे मला या फॉर्म्युलाज वरती फोकस करायचंय. क्लिअर आहेत का हे चार फॉर्म्युले सगळ्यांना? आणि लर्न आहेत का? मोस्ट इम्पॉर्टंट, व्हेरी नाईस. नेक्स्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे मोल फ्रॅक्शन, फिफ्थ पार्ट. मोल फ्रॅक्शन जो या चॅप्टरच्या वेपर प्रेशर पॉइंट मध्ये मला लागणार आहे. मोल फ्रॅक्शन इज डिनोटेड बाय झीटा, पण ज्याला आपण एक्स म्हणून चलू हा खरं तर झीट आहे. जर मला मोल फ्रॅक्शन ऑफ ए काढायचं आहे म्हणजेच कोण असणार आहे? ए का लिहिलं? कारण तुम्हाला पाठ होऊ दे ए म्हणजेच कोण आहे? सॉल्व्हंट.
जर मोल फ्रैक्शन ऑफ सॉल्वेंट काढायचे तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्वेंट अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्वेंट प्लस सोल्यूट म्हणजे काय असतं डिनोमिनेटरला टोटल नंबर ऑफ मोल्स. जर तुम्हाला नंबर ऑफ मोल्स ऑफ बी काढायचे, बी म्हणजेच कोण असणार आहे सोल्यूट, तर मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट इज इक्वल्स टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्वंट प्लस सोल्यूट, दॅट इज टोटल नंबर ऑफ मोल्स. तुम्हाला ऑलरेडी फॉर्म्युले माहिती आहेत, पण आज फक्त मी ए आणि बी ची टर्म क्लिअर करून देते तुम्हाला, ठीक आहे. चलो, सो हे झाले काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले जे आपल्याला लागणार आहेत, बेसिक्स जे की सोल्युशन चॅप्टरच्या स्टार्टिंगला तुम्हाला माहिती पाहिजे होते. ओके, चला आता स्टार्ट करूया मेन पार्टला. इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला ते विचारतात यू आर फॅमिलियर विथ मिक्सचर्स, तुम्हाला मिक्सचर्स माहिती आहेत. मिक्सचर्स दोन टाईपचे असतात, होमोजिनस मिक्सचर ज्याच्यामध्ये कंपोजिशन असतं युनिफॉर्म, आणि हेटेरोजिनस मिक्सचर ज्याच्यामध्ये कंपोजिशन असतं नॉन युनिफॉर्म. या चॅप्टर मध्ये आपण होमोजिनस मिक्सचर शिकणार आहे, म्हणजे ट्रू सोल्युशन शिकायचे, ठीक आहे. त्यांनी दोन एक्झाम्पल लिहिले, डू यू नो एअर इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस, येस एअर इज अ होमोजिनस मिक्सचर ऑफ गॅसेस. आजूबाजूला बघा, तुम्हाला नायट्रोजन हायड्रोजन क्लोरीन दिसतोय का, ते एकमेकांच्या मध्ये इतके प्रॉपरली मिक्स्ड आहेत, इतके युनिफॉर्मली मिक्स्ड आहेत की त्याला आपण होमोजिनस मिक्सचर असं म्हणतो. सेकंड इम्पॉर्टंट लाईन आहे रॉक, रॉक इज अ मिक्सचर ऑफ टू ऑर मोर मिनरल्स. एखाद्या रॉकला तुम्ही बघितलं तर तुम्हाला सिमिलरच दिसेल तो, तो कुठल्या मिनरल पासून बनलाय, तो आयर्न पासून बनलाय का तो कॉपर पासून बनलाय हे तुम्ही सांगू नाही शकत. दोन गोष्टी मिक्स झालेल्या असतील आणि एका प्रॉपर फॉर्मॅट मध्ये झालेल्या असतील तर आपण त्याला काय म्हणतो, होमोजिनस मिक्सचर. पण जर दोन गोष्टी आपण मिक्स केल्या, वॉटर प्लस सॉल्ट सॉरी वॉटर प्लस मड घ्या, तर मड पाण्यामध्ये आहे आपल्याला कळतं, स्मॉल पार्टिकल्स बिग पार्टिकल्स, नॉन युनिफॉर्मला आपण हेटेरोजिनस मिक्सचर्स असं म्हणतो. नेक्स्ट, कॅन यू रिकॉल व्हॉट इज सोल्यूट, चॅट सेक्शन मध्ये सांगाल का सोल्यूटला कसं ओळखायचं आणि सॉल्व्हंटला कसं ओळखायचं, किंवा मी सांगते ऐका. तुम्हाला जनरली असं शिकवलेलं असतं, जनरली असं शिकवलेलं असतं की जो डिझॉल्व होतो तो सोल्यूट आणि ज्याच्यामध्ये डिझॉल्व होतो तो सॉल्व्हंट, ते पण करेक्टच आहे. त्याच्यासोबत आज नोट्समध्ये अजून एक लाईन लिहून घ्या, जो स्मॉल क्वांटिटीमध्ये असतो, ठीक आहे, स्मॉल प्रपोर्शन मध्ये असतो, स्मॉल अमाऊंट मध्ये असतो, सॉल्ट प्लस वॉटर. सॉल्ट काय पोतभर नाही टाकत आपण, अ स्पून ऑफ सॉल्ट टाकला जातो, जो कमी टाकला जातो तो असतो सोल्यूट आणि जो लार्ज अमाऊंट मध्ये असतो तो असतो सॉल्व्हंट. एक्झाम्पल, सॉल्ट प्लस वॉटर, त्यालाच काय म्हणणार आता आपण, सॉल्ट सोल्युशन. सॉल्ट सोल्युशन म्हणजे सॉल्ट प्लस वॉटर, सॉल्ट असणारे सोल्यूट आणि वॉटर असणारे सॉल्व्हंट. त्यानंतरची दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट यात सोल्यूट सॉल्व्हंट बद्दल आहे की सोल्यूट कितीही असू शकतात, सोल्यूट कॅन बी वन, सोल्यूट दोन असू शकतात, सोल्यूट तीन असू शकतात, चार असू शकतात, एक्सेट्रा, बट सॉल्व्हंट इज ऑलवेज वन. एखाद्या सोल्युशन मध्ये ऑलवेज एकच सॉल्व्हंट प्रेझेंट असतो. वॉटर आहे समजा, त्याच्यातच सॉल्ट टाकलं, त्याच्यातच तुम्ही शुगर टाकलं, त्याच्यातच तुम्ही युरिया टाकलं, हे ओके आहे. सोल्यूट कॅन बी वन टू थ्री फोर, बट सॉल्व्हंट इज ऑलवेज वन. ही गोष्ट क्लिअर झाली सर्वांना? ही गोष्ट क्लिअर झाली सर्वांना? खूप लॅग आहे का? किती जण लॅग फेस करतायत? कारण मला कनेक्शन इथे ओके दाखवतं सर्व. एकदा आता क्लिअर असेल तर क्लिअर म्हणून कमेंट करा. ओके आहे ना? ठीक आहे, जर कोण लॅग फेस करत असेल
खूपच लॅग वाटत असेल, कोणाच्या साईडने इंटरनेट कनेक्शन वीक असेल, तर रेकॉर्डेड लेक्चर पण पाहू शकता. ओके, चला तर पुढे जाऊ आपण. आता मग आपण या चॅप्टरमध्ये जे सोल्युशन शिकणार आहे ना, ते बायनरी सोल्युशन आहेत. तुम्ही पण हायलाइट करा रे. या चॅप्टरमध्ये आपण कोणते सोल्युशन शिकणार आहे? बायनरी. बायनरी म्हणजे त्याच्यामध्ये एकच सोल्यूट असणार आहे आणि एकच सॉल्व्हंट असणार आहे. 1+1=2 म्हणून त्याला बायनरी म्हटलं. एकच सोल्यूट आणि एकच सॉल्व्हंट. आपल्याला नेक्स्ट विचारणार ते की सोल्युशन्स, तुम्ही जे ट्रू सोल्युशन्स म्हणताय, ट्रू सोल्युशन्स हे किती टाईपचे? ट्रू सोल्युशन्स आर ऑफ 9 टाइप्स. आणि कोणते 9 टाइप्स आहेत ते आपण चार्ट मध्ये इथे बघूया. देर आर 9 टाइप्स ऑफ सोल्युशन्स: सॉलिड इन लिक्विड, सॉलिड इन सॉलिड, सॉलिड इन गॅस. असे तुम्ही वेगवेगळे परमिटेशन कॉम्बिनेशन केले तर वी विल गेट 9 डिफरंट टाइप्स ऑफ सोल्युशन. जे एक्झाम्पल मी हायलाइट करते त्याच्यावरती फोकस करायचं. आपण हा चार्ट बनवताना असा बनवू, सगळ्यात पहिल्यांदा सॉलिड इन सॉलिड, सॉलिड इन सॉलिड म्हणताना जेव्हा तुम्ही सॉलिड इन सॉलिड म्हणताय तेव्हा तर क्लिअर होत असेल ना, एखादा सॉलिड सोल्यूट एखाद्या लिक्विड सॉल्व्हंट मध्ये पुट केलं. लिक्विड असेल किंवा सॉलिड असेल, आपण 9 टाइम्स बघणार आहे. सो सॉलिड इन सॉलिड, त्याचं बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला लिहायचं आहे अलॉय. आणि अलॉयलाच काय म्हणतात रे? मेटल सोल्युशन किंवा मेटॅलिक सोल्युशन. अलॉयलाच काय म्हणणार आहे? मेटॅलिक सोल्युशन. नेक्स्ट काय असणार आहे मग? आता सॉलिड इन सॉलिड झालं तर आता घ्या लिक्विड इन सॉलिड. आता काय घ्या? लिक्विड इन सॉलिड. हे तर फेवरेट आहे का? लिक्विड इन सॉलिड. लिक्विड इन सॉलिडचं एक्झाम्पल, कोणतीही एक साइड फिक्स ठेवायची. एक साइड फिक्स ठेवायची म्हणजे तुम्ही सॉल्व्हंट फिक्स ठेवा किंवा मग तुम्ही सोल्यूट फिक्स ठेवा. आय गेस जास्त बेटर तेव्हा होईल जेव्हा आपण सोल्यूट फिक्स करतोय. इमॅजिन करायला तुम्हाला थोडस इझी जाईल. सोल्यूटला फिक्स करूया, फायनल सोल्यूटला फिक्स करूया. याला सॉलिडच ठेवा इन लिक्विड. असा कुठला सॉलिड आहे की जो तुम्ही लिक्विड मध्ये पुट करताय? तर सॉल्ट इन वॉटर म्हणजे सॉल्ट सोल्युशन, किंवा शुगर सोल्युशन, शुगर इन वॉटर. इमॅजिन करायला इझी जातं. नंतर मी परत सोल्यूटला सेम ठेवलं, सॉलिड इन. इथे सॉलिड आहे, इथे लिक्विड आहे, तर आता गॅस लिहावा लागेल. कोणताही सॉलिड या गॅसमध्ये इमॅजिन करा. तुम्ही आणि मी पण सॉलिडच आहे ना, आणि आता या गॅसमध्येच प्रेझेंट आहे. सो हे पण एक्झाम्पल. ओके, पण केमिस्ट्रीचं एक्झाम्पल लिहायचं असेल तर काय लिहू शकता तुम्ही? आयोडीन सॉल्ट इन वॉटर, आयोडीन सॉल्ट इन वॉटर. आता हेच एक्झाम्पल्स का? कारण सीईटीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितले तर हे एक्झाम्पल्स विचारले गेलेले. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्यावरती एक लाईन ड्रॉ करा. आता सोल्यूट चेंज करा. सॉलिड मधून काय केलं तुम्ही? लिक्विड लिक्विड लिक्विड. ठीक आहे, इन पहिलं काय असणार? सॉलिड. लिक्विड इन सॉलिड, इथे पहिल्यांदा तुम्ही एक्झाम्पल काय लिहिलं रे? अलॉय. तर सेकंड मधलं पण पहिलं, सेकंड चार्ट मधलं पण पहिलं एक्झाम्पल अलॉयच असणार आहे. पण तो एक स्पेशल टाईपचा अलॉय आहे ज्याला आपण काय म्हणतो? अमालगम, म्हणजेच मर्क्युरी. मर्क्युरी एक लिक्विड मेटल आहे. मर्क्युरी इन सिल्वर, मर्क्युरी इन सिल्वर दोन्ही पण मेटलच आहे. अँड मिक्सचर ऑफ मेटल इज कॉल्ड ॲज अलॉय. पण जेव्हा मर्क्युरी असतं आपण त्याला अमालगम असं म्हणणार आहे. नेक्स्ट आहे लिक्विड इन लिक्विड. लिक्विड इन लिक्विडचं एक्झाम्पल तर तुम्ही विसरणारच नाही. लिक्विड इन लिक्विड काय असतो रे? वॉटर प्लस इथेनॉल. काही लिहा, इथेनॉल प्लस वॉटर. अँड नेक्स्ट आहे लिक्विड इन गॅस. लिक्विड इन गॅसचं एक्झाम्पल काय? क्लोरोफॉर्म इन नायट्रोजन, जे की एक्झाम्पल विसरल्यासारखं वाटू शकतो. इम्पॉर्टंट एक्झाम्पल कोणतं आहे बघा? तुम्हाला सॉलिड सॉलिड अलॉय लक्षात राहतं, सॉलिड इन लिक्विड हे पण लक्षात राहतं, सॉलिड इन गॅस इम्पॉर्टंट थोडंफार विसरू शकता तुम्ही. त्याच्यानंतर लिक्विड इन सॉलिड, तिकडे अलॉय आहे तर इथे अमालगम,
हे पण लक्षात राहील. याचा पण थर्ड पार्ट इम्पॉर्टंट आहे, क्लोरोफॉर्म इन नायट्रोजन गॅस. त्याच्यानंतर काय असणार आहे, आता इथे सॉलिड झाले, इथे लिक्विड झाले, खाली आणायचे गॅस, गॅस इन सॉलिड. पहिले इथे लिहिते गॅस इन सॉलिड. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे 11वी मध्ये किंवा ऍडसॉर्प्शन अँड कोलाइड मध्ये मी तुम्हाला हायड्रोजन गॅस ओव्हर प्लॅटिनम ही एक रिएक्शन शिकवलेली. ऍडसॉर्प्शन अँड कोलाइड मध्ये केमिकल ऍडसॉर्प्शनचं एक्झाम्पल आहे, हायड्रोजन गॅस प्लॅटिनम वरती जातो. सो गॅस इन सॉलिड, गॅस इन लिक्विड. काय एक्झाम्पल सांगणार आहे, एखादा गॅस लिक्विड मध्ये, कार्बन डायऑक्साइड इन कोक किंवा ऑक्सिजन इन वॉटर. अँड गॅस इन गॅस आपल्याला लक्षातच राहतं, एअर इज अ होमोजिनस मिक्सचर ऑफ गॅसेस. ठीक आहे, मेन कुठले इम्पॉर्टंट एक्झाम्पल सांगितले, सॉलिड इन गॅस अँड लिक्विड इन गॅस. अमालगम लक्षात राहील तुम्हाला, ओके. बाकीचे सगळे लक्षात राहतील, इम्पॉर्टंट तीन आहेत जे की स्क्रीनवरती लिहिलेले आहेत. हे झाले 9 डिफरंट टाइप्स ऑफ सोल्युशन्स. पुढे अजून काय विचारू शकतात, कपॅसिटी ऑफ अ सोल्युशन टू डिझॉल्व्ह सोल्युट. एखादा बीकर घ्या, त्या बीकर मध्ये घ्या वॉटर, त्यालाच काय म्हणणार आहे आपण, वॉटर असेल तर तो असणार आहे सॉल्व्हंट. आणि त्याच्यामध्ये वरून एखादा जर तुम्ही सबस्टन्स टाकला तर त्याला आपण म्हणणार आहे सोल्युट. प्रत्येक सॉल्व्हंटची काहीतरी कपॅसिटी असते, प्रत्येक सॉल्व्हंटची काहीतरी कपॅसिटी असते सोल्युट डिझॉल्व्ह करण्याची. जर त्या कपॅसिटी इतका, म्हणजेच या पाण्याची, या सॉल्व्हंटची कपॅसिटी आहे समजा 2 ग्रॅम, आणि तुम्ही 2 ग्रॅम सोल्युट टाकला, तर अशा टाईपच्या सोल्युशनला जी कपॅसिटी आहे, जितकं लिमिट आहे तितकंच जर तुम्ही सोल्युट डिझॉल्व्ह केलं, तर सच सोल्युशन्स आर कॉल्ड ॲज सॅच्युरेटेड सोल्युशन्स. हे माहिती आहे ना सगळ्यांना. मग सांगा, जर तुम्ही लिमिट पेक्षा कमी सोल्युट टाकला तर काय नाव देणार त्याला, आणि लिमिट पेक्षा जास्त सोल्युट टाकला तर काय नाव देणार त्याला. मेन तर काय विचारणार आहे, जर प्रॉपर अमाऊंट ऑफ सोल्युट, प्रॉपर अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट मध्ये टाकलं असेल तर त्याला सॅच्युरेटेड सोल्युशन असं म्हणतात, आणि कमी असेल तर व्हेरी नाईस अनसॅच्युरेटेड, आणि जास्त असेल तर सुपर सॅच्युरेटेड. याच्यावरती क्वेश्चन काय विचारणार आहे ते बघा. आता ते तुम्हाला हे नाही विचारणार की व्हॉट इज सॅच्युरेटेड, व्हॉट इज अनसॅच्युरेटेड, व्हॉट इज सुपर सॅच्युरेटेड, नाही. ते विचारणार या तिन्ही पैकी कोणत्यामध्ये डायनामिक इक्विलिब्रिया आहे. डायनामिक इक्विलिब्रिया म्हणजे काय, बघा तुम्ही सोल्युट घेतला, तुम्ही त्याला सॉल्व्हंट मध्ये टाकलं, म्हणजेच तुम्ही मीठ घेतलं, सॉल्ट घेतलं, त्याला तुम्ही पाण्यामध्ये ऍड करत गेला, तुम्ही त्याला व्यवस्थित स्टीर करताय, तर ते सोल्युशन मध्ये कन्वर्ट होईल. तुमच्या नजरेसमोर ते मीठ विरघळायला लागेल आणि सोल्युशन मध्ये कन्वर्ट होईल, पण तुमच्या नजरेच्या पाठीमागे सुद्धा एक प्रोसेस होतीये, तुमच्या नकळतपणे पण एक प्रोसेस होतीये, जी की तुम्ही फील नाही करू शकत पण होते. तुम्ही फील नाही करू शकत पण ती प्रोसेस होते. काय होतं, जे मीठ विरघळलेलं आहे ते पार्टिकल्स परत एकमेकांमध्ये क्रिस्टलाइज होतात, आणि सॉल्ट प्लस वॉटर प्रोसेस डायनामिक इक्विलिब्रियामध्ये सोल्युशन बनतं, क्रिस्टल बनतात, सोल्युशन बनतं, क्रिस्टल बनतात, आणि याचा रेट ऑफ फॉरवर्ड अँड बॅकवर्डचा रेट सेम आहे, आणि आपल्याला ती रिॲक्शन न दिसल्यासारखी वाटते. आपल्याला खडे दिसतात का परत, नाही. आपल्याला काय दिसतं, फक्त सॉलिड कन्वर्ट्स इन टू सोल्युशन, पण सोल्युशन पण सॉलिडमध्ये कन्वर्ट होतो, लगेच परत त्याचं सोल्युशन होतं, लगेच परत त्याचे क्रिस्टल होतात. ही प्रोसेस सॅच्युरेटेड सोल्युशनमध्ये होत असते, आणि त्यालाच म्हणायचं आहे डायनामिक इक्विलिब्रिया. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट रिॲक्शन फॉर डायनामिक इक्विलिब्रिया इन सॅच्युरेटेड सोल्युशन, हे तुम्ही लिहू शकाल व्यवस्थित. सोल्युट प्लस सॉल्व्हंट, डिसोल्युशन म्हणजे विरघळणं, सोल्युशन बनतं आणि परत सोल्युशनचं क्रिस्टलायझेशन होऊन सोल्युट अँड सॉल्व्हंट बनतो. डायनामिक इक्विलिब्रिया क्लिअर झालं सर्वांना काय आहे, ओके. आणि हा डायनामिक इक्विलिब्रिया जर ब्रेक झाला
जर ब्रेक झाला तर सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन होतं आणि डिसोल्युशन कमी आणि क्रिस्टलायझेशन फास्ट होतं. सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये प्रेसिपिटेट बनतो कारण डिसोल्युशन कमी होत असतं आणि क्रिस्टलायझेशन फास्ट होत असतं. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट, व्हॉट इज सोल्युबिलिटी? मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, व्हॉट इज सोल्युबिलिटी? मी सगळ्यात पहिली लाईन सांगते एमसीक्यू साठी, मोस्ट इम्पॉर्टंट. सोल्युबिलिटी इज इक्विव्हॅलेंट टू मोलॅरिटी. जर सोल्युबिलिटी आणि मोलॅरिटी सेमच कॉन्सेप्ट असतील तर त्यांचे युनिट पण सेम असणार आहे. मग युनिट सेम असेल तर मला सांगा व्हॉट इज युनिट ऑफ सोल्युबिलिटी. हा क्वेश्चन सीईटी विचारू शकते, व्हॉट इज युनिट ऑफ सोल्युबिलिटी. आपल्याला मोलॅरिटीचा फॉर्म्युला माहिती होता ना, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. सो सोल्युबिलिटी पण काय आहे? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. नंबर ऑफ मोल्स म्हणजेच काय? अमाउंट ऑफ सबस्टन्स म्हणजेच अमाउंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड पर युनिट व्हॉल्यूम. अमाउंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड पर लिटर. अमाउंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड पर लिटर. अमाउंट ऑफ सोल्यूट इज नथिंग बट नंबर ऑफ मोल्स अपॉन लिटर. काय लिहिणार आहे आपण? मोल पर लिटर. मोल लिटर इनवर्स, मोल पर लिटर. सो सोल्युबिलिटीची डेफिनेशन काय आहे? किती सोल्यूट डिझॉल्व झालाय इन गिवन अमाउंट ऑफ सॉल्व्हंट. द सोल्युबिलिटी ऑफ अ सोल्यूट इज इट्स अमाउंट पर युनिट व्हॉल्यूम ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन ऍट स्पेसिफिक टेम्परेचर. टेम्परेचर बदलायचं नाहीतर सोल्युबिलिटी पण बदलते. सो नेक्स्ट एमसीक्यू काय विचारणार आहे ते आपल्याला, सोल्युबिलिटी डिपेंड्स ऑन. सोल्युबिलिटी इज टेम्परेचर डिपेंडंट. नेक्स्ट एमसीक्यू काय विचारणार आहे? सोल्युबिलिटी कशावरती डिपेंड असते? सोल्युबिलिटी इज टेम्परेचर डिपेंडंट. ओके, क्लियर? चलो नेक्स्ट, फॅक्टर्स अफेक्टिंग सोल्युबिलिटी. आता सोल्युबिलिटी समजलं ना, सोल्यूट सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व होणार आहे, किती डिझॉल्व होतो त्याला म्हणायचं सोल्युबिलिटी. मग सोल्युबिलिटीला अफेक्ट करणारे फॅक्टर्स कोण कोणते आहेत? पहिला एमसीक्यू विथस बनणार, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट फॅक्टर दॅट अफेक्ट द सोल्युबिलिटी. पहिला फॅक्टर आहे नेचर ऑफ सोल्यूट सॉल्व्हंट, सेकंड फॅक्टर आहे टेम्परेचर, आणि थर्ड फॅक्टर आहे प्रेशर. वन बाय वन बघू आपण. नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंटची हिंट आहे लाईक डिझॉल्व लाईक. लाईक डिझॉल्व्स लाईक म्हणजेच पोलार पोलारला डिझॉल्व करतो, नॉन पोलार नॉन पोलारला डिझॉल्व करतो. परत एकदा सांगते, पोलार पोलारला डिझॉल्व करतो. मग एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला इथे, एखादा पोलार सबस्टन्स सांगा NaCl पोलार आहे, मग तो कोणामध्ये डिझॉल्व होणार? वॉटर. बोथ आर पोलार. पोलार पोलार मध्ये डिझॉल्व होतो, हे एक एक्झाम्पल तुम्हाला विचारणार, इम्पॉर्टंट. सेकंड, नॉन पोलार नॉन पोलार मध्ये डिझॉल्व होतो. नॉन पोलार साठी आपल्याला दिलेला आहे कोलेस्ट्रॉल डिझॉल्व इन. कोलेस्ट्रॉल कशामध्ये डिझॉल्व होतोय बघा? बेन्झीन, कारण बेन्झीन पण नॉन पोलार आहे. पोलार पोलार मध्ये, नॉन पोलार नॉन पोलार मध्ये, आणि तिसरं विचारणार शुगर इन वॉटर. शुगर पाण्यामध्ये डिझॉल्व होतो का होतो? तो पोलार पोलार मध्ये आहे की नॉन पोलार मध्ये आहे असा प्रश्न आहे. तर तो इंटरमॉलेक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगमुळे. कोणत्या हायड्रोजन बॉन्डिंगमुळे? इंटरमॉलेक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगमुळे डिझॉल्व होतो. क्वेश्चन काय विचारणार? NaCl dissolves in water because, आणि चार ऑप्शन असतील, तुम्ही सांगणार पोलार इन पोलार. जर विचारलं कोलेस्ट्रॉल किंवा विचारतील नॅप्थालीन डिझॉल्व्स इन बेन्झीन, रिझन विचारलं तर तुम्ही सांगायचं कोलेस्ट्रॉल इज नॉन पोलार आणि बेन्झीन पण नॉन पोलार आहे. सो नॉन पोलार इन नॉन पोलार. पण जर विचारलं शुगर इन वॉटर, तर पोलार पोलार नॉन पोलार नाही,
तर सांगायचं ड्यू टू इंटरमॉलेक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग बिटवीन शुगर अँड वॉटर. हे तीन एमसीक्यू इथे या पार्टमध्ये बनू शकतात. सेपरेट सब्जेक्टची बॅच बनवणं पॉसिबल नाहीये रे. ठीक आहे, नेक्स्ट आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचर. इफेक्ट ऑफ टेम्परेचर, इफेक्ट ऑफ टेम्परेचर आणि त्याच्यामध्ये दोन पार्ट आहेत, सॉलिड इन लिक्विड म्हणजे सोल्यूट असणारे सॉलिड आणि सॉल्वंट असणारे लिक्विड. याच्यामध्ये परत तीन एमसीक्यू ते विचारू शकतात, व्यवस्थित बघा. पहिला एमसीक्यू विचारणार टेम्परेचर आणि सोल्युबिलिटी मध्ये काय रिलेशन आहे. तर टेम्परेचर आणि सोल्युबिलिटी डायरेक्टली पण प्रपोर्शनल असतात, त्यामध्ये पण दोन पार्ट, त्यामध्ये पण दोन पार्ट. टेम्परेचर वाढल्याने सोल्युबिलिटी स्लाइटली वाढते, म्हणजेच टेम्परेचर भरपूर वाढवलं पण सोल्युबिलिटी त्या मानाने नाही वाढली, थोडीशी वाढली फक्त. आणि दुसरा असतो ऍप्रिशिएबल चेंज. टेम्परेचर थोडस वाढवलं सोल्युबिलिटी खूप वाढली, समजलं. टेम्परेचर वाढवल्याने सोल्युबिलिटी थोडीशीच वाढली आणि इथे टेम्परेचर वाढवल्याने सोल्युबिलिटी फार वाढली, पण दोघांनाही आपण काय म्हणणार, डायरेक्टली प्रपोर्शनल. ते तुम्हाला विचारतात फ्रॉम विच ऑफ द फॉलोइंग, खाली चार ऑप्शन्स असणार, कोणाची सोल्युबिलिटी स्लाइटली वाढते. तर तुम्हाला लिहायचं आहे NaCl, KCl, हे आठवले का आयसोमॉर्फस सबस्टन्सेसचे एक्सेप्शन्स. सो NaCl, KCl आणि त्याच्यामध्ये अजून एक लक्षात ठेवायचं आहे NaBr. जर तुम्हाला विचारलं कोणत्या खालील पैकी ऑप्शनची सोल्युबिलिटी टेम्परेचर सोबत ऍप्रिशिएबली वाढतीये, तर तुमचे ऑप्शन असणार आहेत एकतर KNO3 किंवा NaNO3 किंवा KBr. हे तीन तीन एक्झाम्पल्स याच्यामध्ये तोंड पाठ करा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पण आहे 2020 मध्ये याच्यावरती आणि आपल्याला पण येण्याचे चान्सेस आहे. सो सोल्युबिलिटी आणि टेम्परेचर मध्ये काय रिलेशन आहे असा प्रश्न नसणार आहे तुम्हाला, पण नक्कीच असा प्रश्न असणार विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन शोज स्लाइटली चेंज विथ टेम्परेचर अँड विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन शो ऍप्रिशिएबल चेंज इन द सोल्युबिलिटी विथ टेम्परेचर. ठीक आहे, नेक्स्ट नेक्स्ट ऑप्शन आहे की सेकंड पार्ट, सोल्युबिलिटी फक्त डायरेक्टली नाही तर कधी कधी सोल्युबिलिटी इन्व्हर्सली प्रपोर्शनल असते डिपेंडिंग अपॉन ती रिएक्शन एक्झोथर्मिक आहे की एंडोथर्मिक आहे. इथे लिहिलंय मी डायरेक्टली प्रपोर्शनल आणि इथे लिहिलंय मी इन्व्हर्सली प्रपोर्शनल, आणि म्हणून तुम्हाला म्हटलं की सीईटी तुम्हाला रिलेशन विचारणार नाही. सीईटी तुम्हाला विचारणार असं कोण आहे ज्याची सोल्युबिलिटी टेम्परेचर सोबत इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. बेस्ट एकच नाव आहे याच्यामध्ये, सोडियम सल्फेट Na2SO4. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, नोट करा. एकच एलिमेंट आहे आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये ज्याची सोल्युबिलिटी इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे आणि तो आहे Na2SO4. Na2SO4. ठीक आहे, हे तीन एमसीक्यू समजले, स्लाइटली, ऍप्रिशिएबली आणि इन्व्हर्सली. हे कोणाचं होतं, सॉलिड इन लिक्विड, सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे गॅस इन लिक्विड. गॅस इन लिक्विडचं एक्झाम्पल काय घेतलेलं रे आपण, ऑक्सिजन गॅस इन वॉटर. किंवा दुसरं एक्झाम्पल काय होतं, कार्बन डायऑक्साइड गॅस इन कोक. बरोबर आहे ना. आता गॅस इन लिक्विड आपल्याला पहिला इफेक्ट बघायचा आहे, गॅस इन लिक्विड विथ टेम्परेचर. जर तुम्ही टेम्परेचर वाढवलं तर सोल्युबिलिटी कमी होते, हे फिक्स आहे, हे फिक्स आहे. सो इथे एमसीक्यू येऊ शकतो, ते विचारणार व्हॉट इज रिलेशन बिटवीन सोल्युबिलिटी अँड टेम्परेचर फॉर गॅस इन लिक्विड. गॅस इन लिक्विड आलं तर एकच रिलेशन आहे इन्व्हर्सली प्रपोर्शनल, कारण बघा तुम्ही टेम्परेचर जर वाढवत गेला तर कायनेटिक एनर्जी वाढेल आणि मॉलिक्यूल्स इकडे तिकडे रँडमली मूव्ह करायला लागतील. तर सोल्युबिलिटी की मॉलिक्युल्सना डिझॉल्व व्हायचं होतं, ते डिझॉल्व न होता बाहेर निघून येतील, म्हणजे सोल्युबिलिटी कमी होणार आहे. कधी, जेव्हा तुम्ही इफेक्ट बघताय गॅस इन लिक्विड. पण सॉलिड इन लिक्विड म्हटलं तर वाढू पण शकते आणि कमी पण होऊ शकते. क्लिअर आहे.
नेक्स्ट इफेक्ट ऑफ प्रेशर. परत मॅम इथे पण दोन टाइपचे सोल्युशन बघायचे आहेत का, जसं की टेम्परेचर साठी पहिल्यांदा शिकवलं सॉलिड इन लिक्विड आणि टेम्परेचर साठी दुसऱ्यांदा शिकवलं गॅस इन लिक्विड. तसंच प्रेशर साठी पण दोन वेगवेगळे चार्ट करायचे आहेत का. हो दोन वेगवेगळे चार्ट करा, पण सॉलिडवरती आपल्याला प्रेशरचा काहीच इफेक्ट सांगता येणार नाही ना. सॉलिड्स आर इनकॉम्प्रेसिबल. मग मला सांगा जर ते इनकॉम्प्रेसिबल असतील तर प्रेशर वाढवून किंवा प्रेशर कमी करून त्यांच्या सोल्युबिलिटीवरती काहीही इफेक्ट होणार नाही. सो द सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड इज इंडिपेंडेंट ऑफ प्रेशर. पण जर आपल्याला विचारलं गॅस इन लिक्विड आणि प्रेशरचा इफेक्ट आहे, तर प्रेशर ला सोल्युबिलिटी डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. हा कोणता लॉ आहे, हेनरी लॉ. कोणता लॉ आहे हा, हेनरी लॉ. हेनरी स्टेटेड दॅट सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड. हेनरी लॉ मध्ये हे वर्ड्स फार इम्पॉर्टंट आहेत. फक्त सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रेशर नाही म्हणाले ते, सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रेशर. सो फॉर्म्युला शीट मध्ये अजून एक फॉर्म्युला ऍड झाला, S इज इक्वल्स टू के एच इन टू पी, वेर के एच इज हेनरी कॉन्स्टंट. तुम्हाला क्वेश्चन काय काय विचारणार आहेत बघा. S इज इक्वल्स टू के एच पी हा कोणता लॉ आहे, रॉड्स लॉ, हेनरी लॉ, ऑस्मॅटिक प्रेशर लॉ, अवोगॅड्रो लॉ, काही ऑप्शन देतील. तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे हेनरी लॉ. व्हॉट इज के एच विचारलं तर के एच इज हेनरी कॉन्स्टंट. के एच चा फॉर्म्युला विचारला तर इट इज सोल्युबिलिटी अपॉन प्रोडक्ट. युनिट विचारलं तर सोल्युबिलिटी असते मोल पर लिटर अपॉन प्रेशर जे असतं ते लिहायचं असतं बार मध्ये. सो मोल पर लिटर पर बार हे त्याचं युनिट झालं. ठीक आहे, चेक करा एमसीक्यू कुठे कुठे येणार आहे. फॉर्म्युला वरती एक एमसीक्यू येईल, के एच काय आहे आणि के एच च युनिट काय आहे, हे तीन एमसीक्यूज इम्पॉर्टंट आहे. स्पीड ओके आहे का एकदा चॅट सेक्शन मध्ये सांगता मला. आतापर्यंत जितकं शिकवलं ते क्लिअर झालं का. पहिले चार पाच इम्पॉर्टंट फॉर्म्युले, त्याच्यानंतर बायनरी सोल्युशन काय आहे, सोल्युट काय आहे, सॉल्व्हंट काय आहे, त्याच्यानंतर 9 डिफरंट टाइप्स ऑफ सोल्युशन्स आणि फॅक्टर्स अफेक्टिंग सोल्युबिलिटी. काय विचारताय, सीईटीचे पर्सेंट आहे. ओके, आता तुम्ही जितके अवेअर आहे ना सीईटीच्या एक्झाम बद्दल, ट्रुली स्पीकिंग मी जेव्हा 11th आणि 12th स्टँडर्ड मध्ये होते मी सीईटी बद्दल इतकी अवेअर नव्हते. मी वारणानगर अशा छोट्या टाउन मध्ये राहत होते, तसं मला ते मोठंच वाटायचं कारण मी बाहेर कधी पडलेच नव्हते, राईट. मग तिथे 11वी 12वी आणि 12वी बोर्ड मध्ये चांगले मार्क्स पडणाऱ्या स्टुडंटला फार अप्रिशिएट करतात. सो याचा अर्थ मला एवढंच माहिती होतं की बोर्ड्स मध्ये चांगले मार्क्स पडायचे. सीईटी साठी जसं तुम्ही हार्डकोर प्रिपरेशन करताय, ट्युशन्स लावताय, अभ्यास करताय, तशा काइंड ऑफ प्रिपरेशन झालं नव्हतं. बट टेंटेटिव्हली ज्या क्लासमध्ये मी होते त्यांनी माझं बेसिक्स फार क्लिअर करून घेतलेलं. सो त्या याच्यावरती मला 150 मार्क्स होते 200 आउट ऑफ सीईटी ला. ठीक आहे, आणि माझं फिजिक्स फार वीक आहे, सो माझा स्कोर जो कमी आला तो सगळा फिजिक्समुळे झाला. ठीक आहे, सो फॉर्म्युला लिहून घेतला, युनिट लिहून घेतलं. पुढे जाऊया आपण, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन्स ऑफ लिक्विड इन लिक्विड. आता काय शिकताय बघा, सॉलिड इन लिक्विड झालं, गॅस इन लिक्विड झालं, आता लिक्विड इन लिक्विड. लेट अस स्टार्ट. तुम्हाला मी थोडेसे बेसिक कॉन्सेप्ट परत सांगते. जर तुम्ही एका बीकरमध्ये एखादं लिक्विड घेतलं आणि तुम्ही त्याला हीटिंग चालू केलं, हीट केल्यानंतर हा पहिल्यांदा व्हायला लागेल बॉईल. बॉईल झाल्यानंतर स्टार्ट होतील याचे वेपर्स यायला. वेपर्स बाहेर जाऊ नये म्हणून तुम्ही त्याला केलं पॅक. आता ते जे वेपर्स बाहेर जाऊ शकत नाही ते वॉल ऑफ द कंटेनर सोबत कोलाइड करतात आणि डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये प्रेशर अप्लाय करतात. त्याच प्रेशरला आपण काय म्हणतो, वेपर प्रेशर. या पार्टिकल्सने डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये जे प्रेशर अप्लाय केलं दॅट इज वेपर प्रेशर. आणि हे कोण आहे,
समजा हा लिक्विड आहे तर मी याला सॉल्व्हंट म्हणते, सॉल्व्हंट ए. जर हा सॉल्व्हंट ए असेल तर वेपर प्रेशर पी ने डिनोट करायचं, ए च आहे म्हणून ए, आणि याच्यामध्ये सॉल्व्हंट ए सोडून दुसरं काहीच नाही आहे, त्यामुळे याला कसं लिहितो आपण, पी नॉट ए. पी नॉट ए म्हणजेच वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. समजा आता मी याच्यामध्ये दुसरं काहीतरी ऍड केलं, बी ऍड केलं, तर याचं वेपर प्रेशर प्युअर नाही राहिलं, प्रेशर असणारच आहे. कोणाचं? एच, कारण बी वेपर्स बनवत नाही. बी समजा मी काय टाकलं, सॉलिड टाकलं असतं, सॉलिड टाकला असता म्हणते, तर काय झालं असतं, सॉलिड तर कधी वेपराइज होणार नाही, त्यामुळे परत एच एच वेपर्स असणार, पण मी त्याला हा नॉट नाही लावू शकत, कारण हा नॉट तेव्हाच लावायचा जेव्हा तो प्युअर आहे. दुसरा एखादा सबस्टन्स त्याच्यामध्ये ऍड झाला तर तुम्ही त्याला नॉट लावू शकत नाही. याला म्हणायचं प्युअर वेपर प्रेशर आणि याला म्हणायचं पार्शियल वेपर प्रेशर. इम्प्युअर कसं म्हणणार आहे आपण, इम्प्युअर म्हणण्याऐवजी काय म्हणतात, फक्त पार्शियल वेपर प्रेशर. ओके, ठीक आहे. आता याच्यामध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे वेपर प्रेशर वाल्या टर्म मध्ये, तर तुम्हाला माहिती आहे रॉल्स लॉ. फॉर्म्युला शीट मध्ये परत एक फॉर्म्युला लिहून घ्या, रॉल्स लॉ. रॉल्स लॉ चा फॉर्म्युला काय आहे रे, पार्शियल वेपर प्रेशर पी वन, वन म्हणजे पण सॉल्व्हंट ना, कोणाचंही पार्शियल वेपर प्रेशर काढायचं असेल तर प्युअर वेपर प्रेशर मल्टीप्लाइड बाय इट्स मोल फ्रॅक्शन. जर मला टू च काढायचं आहे, हे लिक्विड इन लिक्विड आहे, रॉल्स लॉ कोणासाठी आहे हे विचारू शकता, रॉल्स लॉ इज फॉर लिक्विड इन लिक्विड. सो वन पण लिक्विडच आहे आणि टू पण लिक्विडच आहे, म्हणून दोन्ही लिक्विडच वेपरायझेशन होणार आणि त्यांचं वेपर प्रेशर असणार. पी टू इज इक्वल्स टू पी नॉट टू इन टू एक्स टू. मग तुम्ही सॉल्व्ह करता एक रॉल्स लॉ चं डेरिव्हेशन विथ द हेल्प ऑफ डाल्टन्स लॉ. कोणता लॉ येतो मध्येच, डाल्टन्स लॉ. डाल्टन्स लॉ काय सांगतो, जर तुम्हाला टोटल प्रेशर काढायचंय, टेक्स्टबुक मध्ये फक्त पी लिहितात पण तुम्ही पी टी लिहायचंय, ठीक आहे. टोटल प्रेशर जर काढायचं असेल तर पार्शियल प्रेशर ऑफ वन प्लस पार्शियल प्रेशर ऑफ टू करा. टोटल प्रेशर काढायचं असेल तर पार्शियल प्रेशर ऑफ वन प्लस पार्शियल प्रेशर ऑफ टू करा, बरोबर आहे ना. आता पार्शियल प्रेशरची व्हॅल्यू माहिती नसेल तर रॉल्स लॉ ने काढायची, पी नॉट वन इंटू एक्स वन, पी नॉट टू इंटू एक्स टू. फॉर्म्युला शीट मध्ये फॉर्म्युला ऍड करत चला, फॉर्म्युला पार्ट करत चला. ओके, अजून काय याच्यामध्ये, ह्या दोघांना कंबाईन करून तुम्ही एक डेरिव्हेशन सॉल्व करता, ज्या फायनल डेरिव्हेशनचं फॉर्म्युला आहे पी टी इज इक्वल्स टू पी नॉट टू मायनस पी नॉट वन इंटू एक्स टू प्लस पी नॉट वन. हे तिन्ही चारही फॉर्म्युले जे स्क्रीनवरती दिसत आहेत नोट केले का सांगा, नोट करायचे आणि लर्न करायचे, ठीक आहे. आता मॅम मी नोट पण केले, मी लर्न पण केले, मग मला न्युमेरिकल सुटतील का सगळे, नाही. न्युमेरिकल याने नाही सॉल्व्ह होणार आहे, न्युमेरिकल कशाने सॉल्व्ह होणार, जर तुम्हाला गिवन काय आहे समजलं तर, बरोबर आहे ना. सो गिवन कसं ओळखायचं म्हणून सांगितलं मी तुम्हाला, जेव्हा नॉट असतो तेव्हा प्युअर वेपर प्रेशर म्हटलं जातं, प्युअर वेपर प्रेशर, आणि जेव्हा पी वन म्हणतात तेव्हा ते असतं पार्शल. सो गिवन मध्ये प्युअर दिलंय की पार्शल दिलंय हे ओळखलं, मग तुम्ही व्हॅल्यू पुट करू शकताय अँड देन तुमचा आन्सर येणार आहे. आता माझा क्वेश्चन आहे तुम्हाला, चॅट सेक्शन मध्ये सगळ्यांनी आन्सर करायचं आहे, व्हॉट इज एक्स वन किंवा झीटा वन, व्हॉट इज एक्स वन. सिंपल क्वेश्चन नाहीये, मी त्याच्यामधून तुम्हाला काहीतरी शिकवणार आहे. सीईटी ने क्वेश्चन विचारलाय व्हॉट इज एक्स वन, काय आन्सर कराल, काय आन्सर कराल, मोल फ्रॅक्शन, मोल फ्रॅक्शन. चला मी एक गोष्ट सांगते, मोल फ्रॅक्शन हे इनकम्प्लीट आन्सर आहे, याला कम्प्लीट करा. इतका सिंपल तर क्वेश्चन नाही ना विचारणार रे, मोल फ्रॅक्शन हे इनकम्प्लीट आन्सर आहे, त्याला कम्प्लीट करा. चला क्विकली, क्विक क्विक क्विक, काय आन्सर करत. हा टाइम मी त्या मुलांसाठी दिलाय की ज्यांचे फॉर्म्युले अजून लिहून झालेले नाहीयेत, फॉर्म्युले लिहा. मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट, हा वन आहे म्हणून सॉल्व्हंट, ठीक आहे. आता मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट
हे पण इनकम्प्लीट आन्सर आहे. जर मी असं म्हटलं तर शॉक लागेल का? अजून ती गोष्ट शिकवली नाही, पण दिस इज मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट हे आतापर्यंत शिकवलेलं. सो मी एक्सपेक्ट करत होते की फर्स्ट ज्याने कमेंट केली त्याने कम्प्लीट आन्सर कमेंट करायला पाहिजे होतं. मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट इन लिक्विड किंवा इन सोल्युशन. तुम्ही जेव्हा बीकर घेताय, ह्या खाली पाणी आहे ना आणि वर वेपर्स आहेत, है ना. समजा हे खाली वॉटर आहे, वॉटर इज इन लिक्विड स्टेट. हे वरती कोण आहे? वॉटरचेच वेपर आहेत, म्हणजे वॉटरच आहे पण गॅस स्टेट मध्ये. मग जेव्हा मी म्हणाले मोल फ्रॅक्शन ऑफ वन म्हणजेच मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर, कोणते मोल फ्रॅक्शन काढले तुम्ही? लिक्विड स्टेट मध्ये काढले की वेपर स्टेट मध्ये काढले? तर लिक्विड स्टेट मध्ये म्हणजेच सोल्युशन मधले मोल फ्रॅक्शन काढले तर त्याला एक्सनी डिनोट करायचं असतं. क्लिअर झालं? कारण मोल फ्रॅक्शन हा तुम्ही वेपर मध्ये पण काढू शकता, तो वायनी डिनोट करायचा असतो. मोल फ्रॅक्शन इन सोल्युशन इज गिवन बाय एक्स अँड मोल फ्रॅक्शन इन वेपर फेज इज गिवन बाय वाय. आहे का हे टेक्स्टबुक मध्ये? नेक्स्ट स्लाइड वरती दाखवते बघा. कंपोजिशन ऑफ वेपर फेज, कंपोजिशन म्हणजेच मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शन इन वेपर इज गिवन बाय वाय. रिलेशन काय असणार आहे? टोटल प्रेशर, टोटल प्रेशर इज इक्वल्स टू, किंवा जर सगळे फॉर्म्युले तुम्ही पी वन च्या टर्म मध्ये लिहिले तर हा पण पी वन च्या टर्म मध्ये लिहा. पी वन इज इक्वल्स टू टोटल प्रेशर इन टू मोल फ्रॅक्शन ऑफ वन इन इट्स वेपर स्टेट. जर मोल फ्रॅक्शन इन वेपर स्टेट दिला तर तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. सिमिलरली मला पी टू विचारला तर पी टू इज इक्वल्स टू टोटल प्रेशर इन टू मोल फ्रॅक्शन ऑफ टू इन वेपर फेज. आता रॉड्स लॉ काय होता बघा, सोबत लिहिते म्हणजे कम्पेअर करता येईल. पी वन इज इक्वल्स टू पी नॉट वन इन टू एक्स वन आणि इथे होतं पी टू इज इक्वल्स टू पी नॉट टू इन टू एक्स टू. समजलं का बघा? मोल फ्रॅक्शन इन सोल्युशन दिलं असेल तर रॉड्स लॉ, आणि मोल फ्रॅक्शन इन वेपर फेज दिलं असेल तर हा दुसरा वाला फॉर्म्युला यूज करायचा. आजूबाजूला लिहून घ्या तुम्ही पण, कारण नेक्स्ट क्वेश्चन आपण एक न्यूमेरिकल सॉल्व करणार आहे याच्यावरती बेस्ड. क्लिअर? ही गोष्ट क्लिअर झाली? काय सांगायचं होतं मला एक्स आणि वाय चा इम्पॉर्टन्स? लिहित नाही आहे ना अजून कोण? जाऊ शकते ना पुढे? ओके, नेक्स्ट काय विचारलं बघा. मी तुम्हाला फॉर्म्युलाज लिहून देईन, तुम्ही व्हॅल्यूज पुट करायची. कॅल्क्युलेशन एकदम इझी आहे, सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे. तुम्ही ह्यापूर्वी सॉल्व्ह केला असेल तर वेल अँड गुड. द वेपर प्रेशर, सीईटी ला आलेलं क्वेश्चन कसं सॉल्व्ह करायचं? द वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड ए, लगेच लिहून घ्यायचं. प्रेशर म्हणताय, प्युअर म्हणताय आणि ए म्हणताय म्हणजे पी नॉट ए. वेपर प्रेशर म्हणतात म्हणजे पी, ए च म्हणतात म्हणजे ए आणि प्युअर म्हणतात म्हणजे नॉट. अँड बी, पी नॉट बी इज इक्वल्स टू 450 mmHg अँड वाचत वाचतच गिवन खाली लिहून घ्यायचं असतं 700 mmHg रिस्पेक्टिवली ऍट 350 Kelvin. आता मी जेवढे फॉर्म्युले लिहून दिले प्रेशरचे त्याच्यामध्ये कुठेही टेम्परेचर लागत नाही आपल्याला, सो टेम्परेचर लिहायची गरज नाहीये. फाइंड कंपोजिशन ऑफ लिक्विड, कंपोजिशन म्हणजेच काय सांगितलं? मोल फ्रॅक्शन. कंपोजिशन म्हणजेच मोल फ्रॅक्शन ऑफ लिक्विड. लिक्विड म्हणजे एक्स ए, एक्स बी, दोन्ही पण लिक्विड आहेत विसरू नका. रॉल्स लॉ मध्ये दोन्ही पण लिक्विड आहेत. सो एक्स ए च काय व्हॅल्यू आहे, एक्स बी ची काय व्हॅल्यू आहे विचारताय. अँड वेपर, फक्त एक्स ए एक्स बी नाही, वेपरचं पण काढा, वाय ऑफ ए पण काढा आणि वेपरचं बी पण काढा. इफ
टोटल वेपर प्रेशर, टोटल वेपर प्रेशर कशाने डिनोट करतो आपण? पीटी. टेक्स्टबुक पी ने करते पण आपण पीटी ने करायचं. पीटी इज इक्वल्स टू 600 mmHg. कोणते कोणते फॉर्म्युले यूज होतील रे याच्यामध्ये? मला एक्स ए फाइंड करायचंय, मग मला रॉल्स लॉ आठवतो. एक्स ए फाइंड करण्यासाठी मी इथेच फॉर्म्युला लिहिते. एक्स ए फाइंड करण्यासाठी पी ए इज इक्वल्स टू पी नॉट ए इंटू एक्स ए. बरोबर आहे ना? जिथे वन वन लिहिलं तिथे फक्त ए लिहिलं. पण आता मला सांगा, आपल्याला फाइंड करायचंय एक्स ए, आपल्याला पी ए दिलाय का? नाही. पी नॉट ए दिलाय का? येस. माझ्याकडे ही एकच व्हॅल्यू आहे आणि या दोन व्हॅल्यूज अननोन आहेत. दोन व्हॅल्यूज अननोन असताना मी हा फॉर्म्युला यूज करू शकत नाही. मग मला रॉल्स लॉचं मोठं डेरिवेशन यूज करावं लागेल. पीटी इज इक्वल्स टू पी नॉट टू होतं, टू म्हणजेच बी, मायनस पी नॉट वन होतं, वन म्हणजेच ए, इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ बी प्लस पी नॉट वन म्हणजेच पी नॉट ए. यामध्ये व्हॅल्यूज पुट करायच्या. सगळ्या व्हॅल्यूज आहेत बघा. पी नॉट दोन्ही आहेत, एक्स बी फाइंड करायची टर्म आहे त्याला एक्स माना, पी नॉट ए आहे आपल्याकडे आणि पी टी आहे. सो इथून एक्स बी ची व्हॅल्यू फाइंड करता येईल. आणि एकदा एक्स बी आलं तर आपल्याला माहिती आहे एक्स ए कसं फाइंड करणार आहे, वन मायनस एक्स बी, कारण मोल फ्रॅक्शन ऑफ ए प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ बी इज इक्वल्स टू वन. सो एक्स ए आणि एक्स बी तर आलं. नेक्स्ट काय फाइंड करायचंय आपल्याला? वाय ए अँड वाय बी. वाय ए अँड वाय बी साठी फॉर्म्युला कोणता आहे? पी टी इज इक्वल्स टू पी ए इंटू एक्स, सॉरी वाय ए. ठीक आहे, पी टी ने उलटा लिहिला मी फॉर्म्युला. पी ए त्याच टर्म्स मध्ये ठेवायचं ना. पी ए इज इक्वल्स टू पी टी इंटू वाय ए. जिथे वन लिहिलं ना मगाशी तिथे ए लिहितोय आपण. आता आपल्याला चेक करा, पी टी ची व्हॅल्यू आहे हे फाइंड करायचंय, पण पी ए कुठे? पी ए नाही आहे, पण पी ए इथून फाइंड करू शकता ना आता, कारण पी ए फाइंड करण्यासाठी दोन अननोन टर्म्स होत्या मगाशी. आता ही व्हॅल्यू तर भेटली आहे एक्स ऑफ ए, ती पुट करायची. पी ए फाइंड करायचा, पी ए याच्यामध्ये पुट करायचा, वाय ए भेटेल. वाय ए आल्यानंतर वाय बी इज इक्वल्स टू वन मायनस वाय ए. भले लेंदी क्वेश्चन आहे पण हा बेस्ट क्वेश्चन आहे टेक्स्टबुक मधला, की ज्याने रॉल्स लॉचे सगळे फॉर्म्युले यूज करायला लावले. तुम्हाला क्वेश्चन लेंदी आहे बट, क्वेश्चन लेंदी आहे बट बेस्ट क्वेश्चन आहे. सगळे फॉर्म्युले यूज केले बघा. रॉल्स लॉचा लेंदी फॉर्म्युला, रॉल्स लॉचा शॉर्ट फॉर्म्युला, वेपर प्रेशर इन टर्म्स ऑफ वाय चा फॉर्म्युला. सो सगळे फॉर्म्युले यूज होतात, हे क्वेश्चन सॉल्व्ह करता आला पाहिजे. ओके, समजलं काय काय केलं आपण? मेन तर तुम्हाला गिवन लिहिता आलं पाहिजे. पुढे चला, आयडल सोल्युशन. व्हॉट आर आयडल सोल्युशन? सबस्टेन्सेस दॅट ओबे रॉल्स लॉ आर कॉल्ड ॲज आयडल सोल्युशन ओव्हर एंटायर रेंज. रॉल्स लॉच्या इक्वेशन मध्ये पुट केल्यावरती जर करेक्ट व्हॅल्यू येत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? आयडल सोल्युशन. काय काय विचारणार? ह्या दोन इम्पॉर्टंट पॉइंट वरती क्वेश्चन आहे. जर समजा एखादं सोल्यूट घेतलं तुम्ही आणि त्या सोल्यूटची एन्थाल्पी, त्या सोल्यूटची एन्थाल्पी आहे एच इज इक्वल्स टू काय तर मी लिहिते टू, आणि नेक्स्ट तुम्ही घेतलाय सॉल्व्हंट आणि ह्या सॉल्व्हंटची एन्थाल्पी आहे काहीतरी फोर, परत ह्या दोघांना तुम्ही केलं मिक्स, मिक्स केल्यानंतर भेटतो सोल्युशन, तर सोल्युशनची एन्थाल्पी या दोघांची ऍडिशन असेल फोर प्लस टू सिक्स. ठीक आहे, सो एक्झॅक्ट ऍडिशन असणं म्हणजेच डेल्टा एच इज इक्वल्स टू झिरो, चेंज इन एन्थाल्पी इज इक्वल्स टू झिरो. रिएक्टन्सची एन्थाल्पी सिक्स होती, प्रॉडक्टची पण एन्थाल्पी सिक्स आहे. सो चेंज इन एन्थाल्पी इज इक्वल्स टू झिरो, त्यालाच आपण म्हणतो इट इज द प्रॉपर्टी ऑफ आयडल सोल्युशन. समजा सोल्यूटचा व्हॉल्यूम होता 2 लिटर आणि सॉल्व्हंटचा आहे 5 लिटर, तर या दोघांना ऍड करून सोल्युशन 7 लिटरच आला पाहिजे. नंबर व्हॉल्यूम ऑफ रिएक्टंट इज 7 आणि व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्ट इज ऑल्सो 7, सो चेंज इन व्हॉल्यूम इज इक्वल्स टू 0.
सो या दोन प्रॉपर्टीजवर सीईटी सतत फोकस करते की जर चेंज इन एन्थाल्पी चेंज इन व्हॉल्यूम झिरो असेल तर ते एक्झाम्पल कोणाचे आहे आयडल सोल्युशन्स. आणि जर असं नाही झालं जर समजा इथे 2 आहे इथे 5 आहे पण सोल्युशनचा व्हॉल्यूम अचानक 10 दिसतोय तर त्याला आपण नॉन आयडल सोल्युशन असं म्हटलं असतो. अजून काय विचारतील याच्यामध्ये पहिला पॉइंट ओबेज रॉल्स लॉ, दुसरा पॉइंट डेल्टा एच इज इक्वल्स टू झिरो डेल्टा व्ही इज इक्वल्स टू झिरो. नेक्स्ट इम्पॉर्टंट विचारतात इंटरॅक्शन्स, याच्यामध्ये कम्पेरेबल इंटरॅक्शन असतात. सोल्युट सोल्युट मध्ये जितकं इंटरॅक्शन आहे तेवढंच इंटरॅक्शन सॉल्व्हंट सॉल्व्हंट मध्ये असतं. आणि सोल्युशन बनल्यानंतर ए बी चा बॉन्ड बनेल, हा होता सोल्युट, हा होता सॉल्व्हंट. आता इंटरॅक्शन कोणामध्ये होईल सॉल्व्हंट आणि सोल्युट मध्ये, हे तिन्हीचं जे इंटरॅक्शन आहे ते कम्पेरेबल आहे, इक्वल स्ट्रेंथ आहे. आणि इक्वल स्ट्रेंथ असल्यामुळेच तुम्हाला व्हॉल्यूम आणि एन्थाल्पी मध्ये चेंज दिसत नाही. सो हाऊ आर द इंटरॅक्शन्स, दे आर कम्पेरेबल. जे मी हायलाइट करते ते सर्व इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट काय विचारणार तुम्हाला वेपर प्रेशर ऑफ सोल्यूट अँड वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन सोबत काय रिलेशन आहे. तर वेपर प्रेशर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट लाय बिटवीन द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन 10 असेल किंवा, एक मिनिट चार्ट मध्ये दाखवते क्लिअर होऊन जाईल. इथे ग्राफ हवे आपल्याला, हा इथे आहे बघा ग्राफ. हे आहे तुमचं वन, वन म्हणजे कोण असणार आहे सॉल्व्हंट, सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर. आणि हा आहे टू, टू म्हणजे सोल्युटचं वेपर प्रेशर. तर सोल्युट आणि सॉल्व्हंटच्या बरोबर मध्ये कोणाचं वेपर प्रेशर आहे सोल्युशनचं. सो आयडल सोल्युशन असेल तर रॉल्स लॉ म्हणजे सोल्युट अँड सॉल्व्हंटच्या बरोबर मध्ये वेपर प्रेशर असतं सोल्युशनचं, बरोबर मध्ये वेपर प्रेशर असतं सोल्युशनचं, ठीक आहे. सो हे झाले काही इम्पॉर्टंट पॉइंट्स. त्याच्यामध्ये तुम्हाला अजून विचारू शकतात एक्झाम्पल, एक्झाम्पल इथे नाहीये, लिहून घ्याल का एकदा एक्झाम्पल लिहाल आयडल सोल्युशनचं बेन्झीन प्लस टूली. एकच एक्झाम्पल आहे रे टेक्स्टबुक मध्ये, याचा अर्थ हेच विचारणार. एकच एक्झाम्पल आहे याचा अर्थ हेच एक्झाम्पल विचारलं जाणार आहे. नेक्स्ट नॉन आयडल सोल्युशन, तुम्ही नॉन आयडल सोल्युशनचा फक्त ग्राफ बघा. जे आयडल मध्ये लिहिलं ना त्याच्या अपोजिट करायचं. आयडल सोल्युशन ओबेज रॉल्स लॉ, नॉन आयडल सोल्युशन डज नॉट ओबे रॉल्स लॉ. जर आयडल सोल्युशन मध्ये डेल्टा एच इज इक्वल्स टू झिरो होतं तर इथे डेल्टा एच नॉट इक्वल्स टू झिरो, डेल्टा व्ही तिथे झिरो होतं तर इथे डेल्टा व्ही नॉट इक्वल्स टू झिरो. पण या केसमध्ये इंटरॅक्शन दोन टाईपचे आहेत, पॉझिटिव्ह डेव्हिएशन आणि निगेटिव्ह डेव्हिएशन. पॉझिटिव्ह डेव्हिएशनचा ग्राफ बघा, जे की सोल्युट आणि सॉल्व्हंट आहे त्याच्यापेक्षा जास्त वेपर प्रेशर असतं सोल्युशनचं. जर वेपर प्रेशर जास्त झालं तर त्याला पॉझिटिव्ह डेव्हिएशन म्हणायचं, आणि जर वेपर प्रेशर कमी झालं तर त्याला निगेटिव्ह डेव्हिएशन म्हणायचं. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये काय काय विचारू शकतात तुम्हाला ते विचारणारे दोन क्वेश्चन, पहिला आहे एक्झाम्पल आणि दुसरा आहे इंटरॅक्शन कसं आहे. जर याच्यावरती एमसीक्यू आला तर पक्का एमसीक्यू हे एक्झाम्पल आणि इंटरॅक्शनवर असणार आहे, ठीक आहे. पॉझिटिव्ह डेव्हिएशनचं एक्झाम्पल इथे लिहून देते. पॉझिटिव्ह डेव्हिएशन्स मध्ये तुम्हाला ऍसिटोन वाले एक्झाम्पल्स लिहायचे, ठीक आहे. ऍसिटोन प्लस सी एस टू टेक्स्टबुक मध्ये एक्झाम्पल्स आहेत, तुम्ही ऍज इट इज ते कॉपी डाऊन करा, मी इथे नोट करायचं विसरले त्यांना. आता याच्या केसमध्ये बघा द सोल्युशन इन विच, एक्झाम्पल एकदा क्रॉस चेक पण करा, द सोल्युशन इन विच सोल्युट सॉल्व्हंट इंटरॅक्शन आर वीकर. बी बी मध्ये जेवढे इंटरॅक्शन आहे आणि ए ए मध्ये जेवढे इंटरॅक्शन आहे आणि ए बी मध्ये जेवढे इंटरॅक्शन आहे ते कसं आहे. कम्पेरेबल असतील तर आयडल होतं, आता कम्पेरेबल नाहीये, कोणतरी जास्त असणार आहे. द सोल्युशन इन विच सोल्युट सॉल्व्हंट इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन आर वीकर म्हणतात,
मग या केस मध्ये काय असणार आहे, निगेटिव्ह डेव्हिएशन साठी सॉल्व्हंट सॉल्व्हंट सोल्यूट सोल्यूट इंटरॅक्शन आर स्ट्रॉंगर किंवा वीकर दॅन सोल्यूट सॉल्व्हंट. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. थेरॉटिकल लाईन येणार आहे डायरेक्टली टिक करायचं. पॉझिटिव्ह डेव्हिएशन इथेनॉल अँड ऍसिटॉन, ओके. पॉझिटिव्ह डेव्हिएशन इथेनॉल अँड ऍसिटॉन. आणि निगेटिव्हचं एक एक्झाम्पल वगैरे, निगेटिव्हचं एखादं एक्झाम्पल टेक्स्टबुक मध्ये चेक करा. ओके, डिस्कस करा. थोडेसे काही डाऊट्स आहेत का बघा या केसमध्ये तुम्हाला? इंटरॅक्शनवर क्वेश्चन असणार आहे. चॅप्टरचा नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट स्टार्ट होतं. तुम्ही सगळे रेडी आहात का बघा? फिनॉल अँड ॲनिलीन, ओके. सो नेक्स्ट याचं पण एक एक्झाम्पल ॲड करून घ्यायचं आहे. फिनॉल प्लस ॲनिलीन, ओके. हा होता चॅप्टरचा फर्स्ट पार्ट. चॅप्टरचा सेकंड पार्ट स्टार्ट करण्याआधी तुम्हाला काही डाऊट असतील तर एकदा विचारा. तुम्हाला करेक्ट ग्राफ ओळखायला लावतील पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह डेव्हिएशनचा. बाकी त्याच्यावरती ग्राफवरती काही क्वेश्चन नाही बनणार आहे. टार्गेट प्लस पी वाय क्यू इनफ फॉर 95% आहे, येस. पण एकदा एमसीक्यू मी टार्गेट मी एकदा सॉल्व्ह केलं आणि मग मला 95% पडतील का? नाही. 2 ते 3 वेळा टार्गेट सॉल्व्ह झालं पाहिजे वर्षभरात. किंवा पी वाय क्यू मी एकदा सॉल्व्ह केले मग मला जमतील का क्वेश्चन? नाही जमत. तुम्ही 10 क्वेश्चन घ्या आणि त्या 10 क्वेश्चनपैकी तुम्हाला किती क्वेश्चन येतात ते चेक करा आणि परत एक 2-3 दिवसांनी बसायचं आणि तेच क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. आपल्याला तरी जमत नसतात. सो रिपिटेशन जास्त इम्पॉर्टंट आहे या सगळ्या केसमध्ये. सी, टोटल नंबर ऑफ न्युमेरिकल्सचा काउंट हा फिक्स नसतो केमिस्ट्रीमध्ये. पण असं होऊ शकतं की 5 ते 7 न्युमेरिकल तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. 7 न्युमेरिकल्स. ठीक आहे, आता सेकंड पार्टकडे जाऊ. सेकंड पार्टकडे जाण्यापूर्वी एकदा रफली सांगा, सगळ्यात पहिल्या पेज वरती तुम्ही केले काही फॉर्म्युले ते लर्न होत असतील तर टिक करा. सेकंड, तुम्ही शिकला की सोल्यूट काय आहे, सोल्यूटला 2 ने किंवा बी ने डिनोट करायचं आणि सॉल्व्हंट काय आहे, सॉल्व्हंटला 1 आणि A ने डिनोट करायचं, हे समजलं असेल तर टिक करा. थर्ड, तुम्हाला 9 टाइप्स ऑफ सोल्युशन्सचे एक्झाम्पल स्वतःला सांगता येत असतील तर हे टिक करायचं. फोर्थ, तुम्हाला माहिती पाहिजे सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये कोणतं इक्विलिब्रियम आहे, डायनामिक इक्विलिब्रियम आहे, त्याची रिॲक्शन तुम्हाला लिहिता येते का, लिहिता येत असेल तर इथे टिक करायचं. फिफ्थ, तुम्हाला माहिती पाहिजे सोल्युबिलिटी, सोल्युबिलिटीची डेफिनेशन, सोल्युबिलिटीचं युनिट, हे जर येत असेल तर इथे टिक करा. नेक्स्ट, सिक्स, तुम्हाला माहिती पाहिजे 3 फॅक्टर्स दॅट अफेक्ट सोल्युबिलिटी. तुम्हाला नावं सांगता येतील का? नेचर, टेम्परेचर, प्रेशर येत असेल तर हे टिक करा. त्याच्यानंतर त्याचं डिटेलिंग करता येईल का? नेचर मध्ये लाईक डिझॉल्व्ह लाईक, पोलार इन पोलार, नॉन पोलार इन नॉन पोलार, हायड्रोजन बॉन्डिंग, 3 MCQ सांगितलेले. त्याच्यानंतरच्या पार्ट मध्ये टेम्परेचर मध्ये 3 MCQ सांगितले. प्रेशर मध्ये हेनरी लॉ माहिती आहे का? हेनरी लॉचं कॉन्स्टंट आणि त्याचं युनिट माहिती आहे का? त्यानंतर ते सगळं येत असेल तर इथे टिक करायचं. त्याच्यानंतर आपण कुठे गेलेलो? रॉल्स लॉ. रॉल्स लॉ मध्ये किती फॉर्म्युले सांगितले बघा, ते सगळे फॉर्म्युले लिहिता येत असतील तर इथे टिक करायचं. रॉल्स लॉ नंतर आपण गेलो वेपर प्रेशर, म्हणजे त्यामधलीच टर्म आहे ही, वेपर प्रेशर किंवा रॉल्स लॉ, तो सर्व पार्ट येत असेल. आणि लास्ट वाला तुम्हाला तो न्युमेरिकल सॉल्व्ह होत असेल तर इथे टिक करायचं. सो असं तुम्हाला चेकलिस्ट बनवता आली पाहिजे. अस्मित, अच्छा, त्याचं क्वेश्चन चांगला. जर मला पेपर काढायचा चान्स भेटला तर मी कशावरती एमसीक्यू टाकेल बघा. नॉर्मली प्रत्येक टीचरचं
थिंकिंग जे आहे ते वेगवेगळं असतं. मी असं विचार करेन जर मला 3 एमसीक्यू टाकायचे तर त्यातला 1 एमसीक्यू टफ लेवलचा पाहिजे. मग मी काय विचार करणार, पहिला दुसरा एमसीक्यू, फर्स्ट एमसीक्यू मी पुट करणार फॅक्टर्स अफेक्टिंग वरती, जे की मी सांगितलं ना स्लाइटली चेंज, अप्रिशिएबल चेंज आणि इनवर्स प्रोपोर्शन. मी इनवर्स प्रोपोर्शन वर विचारणार जो की Na2SO4 चे एक्झाम्पल होतं. इझी वाला एमसीक्यू टेक्स्टबुक रीड करणाऱ्याला हा सॉल्व व्हायला पाहिजे. सेकंड एमसीक्यू हा इंटरमिजिएट लेवलचा पाहिजे. इंटरमिजिएट लेवलचा म्हणजेच काय, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी वरती क्वेश्चन विचारणार, कोणाचा तरी मोलार मास काढा वगैरे असा काहीतरी क्वेश्चन असेल. आणि तिसरा एमसीक्यू असेल रिझल्ट डिसाईड करणारा किंवा रँक डिसाईड करणारा, मग त्याच्यामध्ये वाय वरती क्वेश्चन असेल, कारण वाय वाला क्वेश्चन सगळेजण करत नाही, ज्याला माहितीये तो सॉल्व्ह होईल. मग 3 out of 3 क्वेश्चन ज्याला सुटतील तो हायर पर्सेंटाईलला जाईल. 2 क्वेश्चन ज्याला सुटतील त्याने टेंटेटिव्ह एक बऱ्यापैकी अभ्यास केला असं म्हणता येईल. आणि ज्याला एकच क्वेश्चन सॉल्व्ह होतं तो नुसता बोर्डचा अभ्यास करून सीईटीला बसलेला मुलगा असतो. ठीक आहे, सो असे क्वेश्चन याच्यावरती मला चान्स भेटला तर मी असे क्वेश्चन सेट करेन याच्यावर. स्टार्ट करूया कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी वरती फर्स्ट एमसीक्यू येणार आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. चार नावं आपल्याला माहिती असतात, वेपर प्रेशर लोअरिंग, बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन, फ्रीझिंग पॉइंट डिप्रेशन आणि ऑस्मॅटिक प्रेशर. लेट अस स्टार्ट विथ फर्स्ट प्रॉपर्टी, वेपर प्रेशर लोअरिंग. फक्त फॉर्म्युलेज घ्यायचेत आपल्याला आता याच्यामध्ये, वेपर प्रेशर लोअरिंग. आता मला ऍक्च्युअल मध्ये तुम्ही चॅट सेक्शन मध्ये आता काही कमेंट नाही केली तरी चालेल, फक्त आता स्क्रीन वरती लक्ष द्या. मी तुम्हाला फॉर्म्युलेज कसे लिहायचे ते व्यवस्थित सांगेल आणि फॉर्म्युले इथेच पाठ करा. आपल्याकडे एक बीकर आहे, त्या बीकर मध्ये आपण ए हा सॉल्व्हंट घेतलेला आहे. ठीक आहे, जर ए हा सॉल्व्हंट घेतलाय त्याला हिटिंग चालू केलं तर आपण लिहिणार वेपर प्रेशर ऑफ ए आणि प्युअर असल्यामुळे पी नॉट ए लिहिलं. त्याच्यामध्ये वरून आपल्याला काहीतरी बी ऍड करायचंय. बी ऍड केल्यानंतर बीकरच्या सरफेसवर फक्त ए नाही आता बी पण असणार आहे. फक्त ए नाही तर एच्या मध्ये मध्ये कोण येणार आहे आता बी. बी ला हवं तर आपण ग्रीन कलर नेऊ. तुम्ही याच्यामध्ये बी ऍड केला, बी कोण असणार, वरून ऍड केला तर तो सोल्यूट असणार आहे. आणि सोल्यूट जो आहे या केसमध्ये आहे नॉन व्होलाटाईल सॉलिड, असा सॉलिड की जो इव्हॅपरेट होत नाही, ज्याचे वेपर्स बनत नाही. सो तुम्ही हीट जरी केलं तर फक्त ए चे वेपर्स बनतील. पहिल्या बीकर मध्ये ए चे 3 वेपर्स बनत होते, सरफेसला 3 मॉलिक्युल्स होते. आता जेव्हा तुम्ही बी टाकलाय, बी सॉलिड आहे की ज्याचे वेपर्सच बनणार नाहीयेत पण तरी पण सरफेसवर येऊन बसला, आता फक्त ए इव्हॅपरेट होईल. ए इव्हॅपरेट झाल्यामुळे इथे आहे वेपर प्रेशर ऑफ ए. पण याला तुम्ही प्युअर लिहू शकत नाही कारण त्याच्यामध्ये बी हा एक नॉन व्होलाटाईल नॉन इलेक्ट्रोलाइट येऊन बसलेला आहे. आपल्याला विचारलं की वेपर प्रेशर ए च जास्त आहे की पी नॉट ए जास्त की पी ए जास्त, काय सांगाल रे? प्युअर वेपर प्रेशर जास्त आहे की पार्शल वेपर प्रेशर, इम्प्युअर म्हणायचं नाही, मग अशीच सांगितलं, काय म्हणता? पार्शल. आता याचे आन्सर द्या, आता याचे आन्सर द्या, कोण असणार आहे? इथे 3 दिसतायत, इथे 2 दिसतायत, डायग्राम इमॅजिनेशन मध्ये पाहिजे, लगेच कळतं प्युअरच जास्त आहे. आणि प्युअरच जास्त असेल तर मला लिहायचंय लोअरिंग, कितीने फरक पडला. लोअरिंग म्हणजेच काय? कितीने फरक पडला कोणामध्ये? इन वेपर प्रेशर. वेपर प्रेशर कितीने कमी झालं तर त्याला आपण लिहिणार डेल्टा पी, चेंज इन वेपर प्रेशर. मोठी व्हॅल्यू कोण आहे? पी नॉट ए मायनस पी ए. लोअरिंग इन वेपर प्रेशरचा फर्स्ट फॉर्म्युला. आता सेकंड म्हणताय रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर, शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिते आर एल व्ही पी. रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर फाइंड करा, कोणासोबत रिलेट करायचंय? इनिशियल व्हॅल्यू सोबत. सो सेम फॉर्म्युला पण फक्त लिहिला कसा, किती वेपर प्रेशर मध्ये चेंज झालंय विथ रिस्पेक्ट टू इनिशियल वेपर प्रेशर, प्युअर वेपर प्रेशर. दॅट इज इक्वल्स टू पी नॉट, डेल्टा पी ची व्हॅल्यू काय आहे? पी नॉट ए मायनस पी ए डिवायडेड बाय पी ए. हा तुमचा सेकंड इम्पॉर्टंट फॉर्म्युला रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर.
याच्यावरती झाल्या एक्सपेरिमेंट्स आणि एक्सपेरिमेंट्स वरून कळालं इट डिपेंड्स अपॉन मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. रिलेटिव लोअरिंग इन वेपर प्रेशर डिपेंड्स अपॉन मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट एक्स बी. आणि एक्स बी मोल फ्रॅक्शन कसं काढायचं हे आधीच सांगितलेलं आहे. थर्ड, डेल्टा पी अपॉन पी नॉट ए रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर इज इक्वल्स टू एक्स बी. एक्स बी कसं काढणार आपण, नंबर ऑफ मोल्स ऑफ बी अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ ए प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ बी. पण तुम्ही बोर्ड एक्झाम साठी डेरिवेशन सॉल्व्ह केले असतील. डेरिवेशन आपल्याला सांगतं डिनॉमिनेटर मधली जी एनबीची टर्म आहे ती व्हेरी व्हेरी लेस असल्यामुळे यू कॅन निग्लेक्ट द टर्म. त्याला डायरेक्टली तुम्ही निग्लेक्ट करू शकता. सो फक्त फॉर्म्युला काय राहील आता, डेल्टा पी अपॉन पी नॉट ए इज इक्वल्स टू नंबर ऑफ मोल्स ऑफ बी अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ ए. म्हणून सगळ्यात पहिला फॉर्म्युला मी तुम्हाला नंबर ऑफ मोल्सचा शिकवलेला. नंबर ऑफ मोल्स ऑफ बी कसं फाइंड करायचं, गिवन मास ऑफ बी अपॉन मोलार मास ऑफ बी. आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ ए कसं फाइंड करणार, गिवन मास ऑफ ए अपॉन मोलार मास ऑफ ए. डिव्हिजन इज इनवर्स मल्टिप्लिकेशन. तो फॉर्म्युला मी इथे लिहिते आता, डेल्टा पी अपॉन पी नॉट ए इज इक्वल्स टू वरती आहे डब्ल्यू बी खाली आहे एम बी. डिव्हिजन इज इनवर्स मल्टिप्लिकेशन, उलट करा एम बी अपॉन डब्ल्यू. एम ए आहे तो डिनॉमिनेटर मध्ये अँड डब्ल्यू ए. काय काय इम्पॉर्टंट आहे परत सांगते. फर्स्ट फॉर्म्युला इम्पॉर्टंट, त्याच्यानंतर ही पूर्ण टर्म हे सगळं सॉल्व्ह केलं लास्टला या इथे सेकंड फॉर्म्युलामध्ये इथे तुम्हाला सर्व गोष्टी सॉल्व्ह होतील. क्लिअर आहे? सो हे दोन फॉर्म्युलेज इम्पॉर्टंट आहेत, हे लक्षात ठेवा, फॉर्म्युला शीटमध्ये ऍड करा. फॉर्म्युला डिराईव्ह करणं समजलं का? आता मॅम डिराईव्ह कशाला करायला शिकवता? तर डिराईव्ह करायला नाही शिकवत आहे, तुम्हाला डेरिवेशन माहिती असेल तर फॉर्म्युला कधीही विसरत नाही. जेव्हा 3 तास तुम्ही पेपर लिहायला बसता पॅनिक सिच्युएशन क्रिएट होते आणि आपल्याला फॉर्म्युला विसरल्यासारखं वाटतं. म्हणून फॉर्म्युला डिराईव्ह करता पण आला पाहिजे. रफ मध्ये क्विकली फॉर्म्युला डिराईव्ह केला, व्हॅल्यूज पुट केली, काम झालं. ठीक आहे, जरा जास्त टाइम लागेल पण ऍटलीस्ट सॉल्व्ह तरी केलं. ज्याने फॉर्म्युला चुकीचा वापरला त्याला 2 मिनिटात फॉर्म्युला चुकीचा आठवून उत्तर चुकीचं काढण्यापेक्षा बेटर आहे की थोडस टाइम घ्या, करेक्ट फॉर्म्युला फाइंड आउट करा. ठीक आहे, लिहिलं आहे. आता मी ही साईड रफ करते. मॅम ठीक आहे, न्यूमेरिकल आला तर असा येणार आहे आम्हाला कळालं. जर याच्यावर थेरी प्रश्न आला तर कसा येईल, ते काय म्हणतात माहितीये का, विच ऑफ द फॉलोइंग हॅज लोएस्ट वेपर प्रेशर. विच ऑफ द फॉलोइंग हॅज लोएस्ट वेपर प्रेशर. एनएसीएल, के टू एस ओ फोर, सी लिहिलाय युरिया आणि समजा डी लिहिलाय एम जी सी एल टू किंवा एल सी एल थ्री. एल सी एल थ्री आन्सर फाइंड करा सगळेजण. क्वेश्चन परत रिपीट करते, विच ऑफ द फॉलोइंग हॅज लोएस्ट वेपर प्रेशर. विच ऑफ द फॉलोइंग हॅज लोएस्ट वेपर प्रेशर. कोणाचं वेपर प्रेशर सगळ्यात कमी असणार आहे? तुम्हाला थेरॉटिकल क्वेश्चन फार आवडतात ना, आता हा सोल्युशनचा थेरॉटिकल क्वेश्चन आहे, सॉल्व्ह करा. सगळ्यात कमी वेपर प्रेशर कोणाचं असेल तर इथे हिंट यूज करायची, रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर. वेपर प्रेशर कमी होणं इज अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी अँड हेन्स रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ पार्टिकल्स. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजेच काय रे, अशी प्रॉपर्टी की जी नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ सोल्यूट वर डिपेंड आहे. मग जितके जास्त पार्टिकल्स तितकं जास्त लोअरिंग. जितके जास्त पार्टिकल्स, बघा ना, 1 बी आलाय तर वेपर प्रेशर कमी झालं, 4-5 बी आले असते तर वेपर प्रेशर अजून कमी झालं असतं. सो जेवढे जास्त पार्टिकल्स तेवढं वेपर प्रेशर कमी. लोएस्ट वेपर प्रेशर विचारलंय, एनएसीएल मध्ये 1 Na 1 Cl 2 पार्टिकल, के2 2 पोटॅशियम आणि 1 सल्फेट
तीन आयन्स, दोन पोटॅशियम आणि एक सल्फेट, युरिया एकच पार्टिकल आणि AlCl3, तीन क्लोरीन आणि एक ॲल्युमिनियम, चार. सो आता सांगा काय आन्सर ए बी सी की डी. मोस्ट तुम्ही सगळ्यांनी सी आन्सर दिलंय. सी म्हणजे काय? युरिया. युरियामध्ये नंबर ऑफ पार्टिकल किती आहे? एक. नंबर ऑफ पार्टिकल कमी, लोअरिंग पण कमी. मला लोएस्ट विचारलेलं नंबर ऑफ पार्टिकल AlCl4 मध्ये चार, चार पार्टिकल्स इथे आले, वेपर प्रेशर अजून कमी झालं. ऑप्शन नंबर डी ला टिक करायचं. क्लिअर झालं? बघा, तुम्हाला न्यूमेरिकल यायला पाहिजे की थेरी यायला पाहिजे असं विचारलं तर तुम्ही बऱ्याच वेळ म्हणाल की थेरी यायला पाहिजे, पण सोल्युशन चॅप्टरचे न्यूमेरिकल इझी आहे, पण थेरीसाठी लावावं लागतं लॉजिक आणि दिमाग. नुसतं उठलंय काहीतरी वाचून आलं आणि एमसीक्यू टिक केला असं पॉसिबल नाहीये. मी फॉर्म्युलाज इथे येते बघा. ते दोन फॉर्म्युला तर तुम्ही लिहिलेलेच आहेत. हे रफ करू का? हे सगळं लिहिलं असेल आता तुम्ही. क्वेश्चन असा होता की लोएस्ट वेपर प्रेशर कोणाचं आहे, लोएस्ट वेपर प्रेशर कोणाचं आहे, आणि ऑप्शन्स मध्ये दिलेलं NaCl, दुसरा ऑप्शन मला आठवत नाहीये, तिसरा युरिया होता आणि चौथा ऑप्शन आय गेस AlCl3 होता आणि हा होता K2SO4 असा काहीतरी, बरोबर ना? आणि आतापासून मी तुम्हाला काय शिकवलेलं, रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर इज अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, हेन्स इट डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ पार्टिकल्स. जेवढे जास्त पार्टिकल्स तेवढं रिलेटिव्ह लोअरिंग जास्त, तेवढं लोअर म्हणजे काय कमी, जेवढे पार्टिकल जास्त तेवढं वेपर प्रेशर कमी. युरियामध्ये एकच पार्टिकल आहे, K2SO4 मध्ये दोन पोटॅशियम, एक सल्फेट, AlCl3 मध्ये चार आणि NaCl2 मध्ये दोन. सो जेवढे जास्त आयन्स तितका जास्त सरफेस कव्हर करतील आणि वेपर प्रेशर त्याच्यामुळे होईल कमी. आता क्लिअर आहे का एकदा सांगा चॅट सेक्शन मध्ये. हे जे करताय असंच केमिस्ट्री अभ्यास करायचं कार्तिक, एमसीक्यू सॉल्व्ह करायचं, एमसीक्यू मधून कॉन्सेप्ट लर्न करायचं. सो रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर वरती दोन इम्पॉर्टंट फॉर्म्युला आणि हे तिसरं इम्पॉर्टंट इक्वेशन, थर्ड इम्पॉर्टंट इक्वेशन. मग अशी दोन लिहून दिलेले आणि हे आता थर्ड इम्पॉर्टंट इक्वेशन. आता पुढे चला, नेक्स्ट प्रॉपर्टी असते बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन. बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशनचा फॉर्म्युला काय आहे? डेल्टा टी एफ, बॉइलिंग पॉइंट मधला जो डिफरन्स आहे. आधी बॉइलिंग पॉइंट प्युअरचा, प्युअर असताना फक्त पाणी घेतलं बीकर मध्ये तर त्याचा बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री सेल्सिअस, त्याच्यामध्ये थोडस सॉल्ट ऍड केलं, सॉल्ट ऍड केल्यानंतर सुद्धा पाणी बॉइल होणारच आहे, सो त्याचा पण बॉइलिंग पॉइंट असणार. पण सॉल्ट मुळे मी इथं प्युअर नाही लिहिणार, टी बी इज इक्वल्स टू, ते काय होणार आहे ते आपल्याला फाइंड करायचे. मग कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी सांगते बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन, बॉइलिंग पॉइंट थोडासा वाढतो म्हणजेच तो होईल समजा 100.53 डिग्री सेल्सिअस. मग या दोघांमधला डिफरन्स डेल्टा टी बी, नॉट टी एफ, डेल्टा टी बी, दोघांमधला डिफरन्स, जास्त कोण आहे टी नॉट बी, कमी कोण आहे टी बी. फर्स्ट इम्पॉर्टंट इक्वेशन. परत सेम सायंटिस्टने एक्सपेरिमेंट केली, त्याच्यातून त्यांना समजलं की डेल्टा टी बी इज डिपेंडिंग अपॉन किंवा इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोलॅलिटी, आणि तेव्हा कॉन्स्टंट काय आलेला के बी. या के बीचं नाव विचारतात, के बीचं नाव आहे एबिलोस्कोपिक कॉन्स्टंट, एबिलोस्कोपिक कॉन्स्टंट, मोलाल एलिव्हेशन कॉन्स्टंट. मी आता जितकं काही रायटिंग करते तेच सीईटीचा एमसीक्यू असणार आहे. मोलॅलिटी, मोलॅलिटी नाही, मोलाल, मोलाल एलिव्हेशन कॉन्स्टंट, मोलाल एलिव्हेशन कॉन्स्टंट. आणि तिसरं बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन कॉन्स्टंट. जितकं काही मी माझ्या हँडरायटिंग मध्ये लिहितीये तेच तुमचे सीईटीला विचारले जाणारे क्वेश्चन्स आहेत. ह्या दोन फॉर्म्युलावरती येणारे तुम्हाला न्यूमेरिकल,
नेक्स्ट विचारणार आहेत केबी चे कोणती नावं आहेत, इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट, मोलार एलिवेशन कॉन्स्टंट, बॉइलिंग पॉइंट कॉन्स्टंट, हा थर्ड इम्पॉर्टंट पॉइंट. फोर्थ काय विचारू शकतात, ते विचारणार केबी इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट डिपेंड्स ऑन, कोणावरती डिपेंड होतो. खूप इम्पॉर्टंट आहे. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कशावरती डिपेंड असते? कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ सोल्यूट. आणि बोर्ड एक्झाम्स मध्ये तुम्हाला शिकवताना नंबर ऑफ सोल्यूट वरती फार फोकस केला असणार आहे. मग ऑप्शन मध्ये आपल्याला नंबर ऑफ सोल्यूट दिसलं ना की आपण पटकन टिक करतो, पण केबी डिपेंड्स ऑन नेचर, नंबर वर नाही. तर केबी कशावर डिपेंड असतो? नेचर. कोणाचं नेचर? सॉल्व्हंट. इथे आहे नंबर, इथे आहे नेचर, इथे आहे सोल्यूट, इथे आहे सॉल्व्हंट. दोन्ही वेगळे क्वेश्चन आहेत. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ सोल्यूट अँड केबी डिपेंड्स अपॉन, इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ सॉल्व्हंट. सो बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन वरती इथेच क्वेश्चन आहे. 1 आणि 2 ला वापरून न्यूमेरिकल, 3 आणि 4 ला वापरून थेरॉटिकल क्वेश्चन. बाकी तुम्हाला मोलॅलिटी माहिती आहे ना, काय पुट करायचं आहे मोलॅलिटीच्या ठिकाणी? येस, ते पण थोडीशी स्क्रीन क्लिअर करू आपण. इथे लिहिते मी पहिलं डेल्टा टी बी इज इक्वल्स टू के बी इन टू मोलॅलिटी. मोलॅलिटीचा फॉर्म्युला आधीच लर्न करून घेतला. मोलॅलिटी इज नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन वेट ऑफ सॉल्व्हंट इन केजी. केजी मध्ये करण्यासाठी आधीच 1000 नी मल्टीप्लाय करा. दॅट इज इक्वल्स टू के बी. नंबर ऑफ मोल्स कसे फाइंड करतो आपण? गिवन वेट अपॉन मोलार वेट. नंबर ऑफ मोल्स लिहिला मी अजून. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इज गिवन मास ऑफ सोल्यूट अपॉन मोलार मास ऑफ सोल्यूट. अजून खाली काय उरलं? डब्ल्यू वन मल्टीप्लाइड बाय वरती 1000. हा कोणाचा फॉर्म्युला आहे? डेल्टा टी बी. याच्यातून तुम्हाला एम टू फाइंड करा असे क्वेश्चन येणार आहेत. मी हा फॉर्म्युला लर्न करत नाही, मी त्या त्यावेळी डिराईव्ह करते मनातल्या मनात. सो तुम्हाला पण ते जमलं पाहिजे. ओके, क्लिअर आहे ही गोष्ट? क्वेश्चन्स काय आले? सेम फ्रीझिंग पॉइंट वरती असणार आहे, सेम फ्रीझिंग पॉइंट वरती असणार आहे. मी स्क्रीन क्लिअर करते, तुम्ही पटकन स्क्रीनशॉट घेत चला. स्क्रीन क्लिअर करते. फ्रीझिंग पॉइंट साठी सेम सांगायच्या गोष्टी. आता फ्रीझिंग पॉइंट डिप्रेशन, आधी पाण्याचा जो फ्रीझिंग पॉइंट आहे, वॉटर फ्रीजेस ऍट, प्युअर वॉटर फ्रीजेस ऍट 0 degree Celsius. मग त्याच्यामध्ये तुम्ही सॉल्ट ऍड केला तर आता मात्र थोडस तो अजून वेळाने फ्रीज होणार, म्हणजे त्याचा फ्रीझिंग पॉइंट कमी होणार. तो आता 0 पेक्षा कमी म्हणजे मायनस मध्ये गेला, -0.15 degree Celsius. मग कितीचा डिफरन्स आहे याच्यामध्ये, तो कशाने फाइंड करतो? परत इथून लिहिते मी दोघांमधला डिफरन्स. डेल्टा टी एफ इज इक्वल्स टू कोणती व्हॅल्यू? आता तुम्हाला डिप्रेशन म्हटले, डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉइंट कोणता मोठा आहे? टी नॉट एफ मायनस टी एफ. मग अशी डेल्टा टी बी चा फॉर्म्युला, कोण मोठं होतं? वॉटर 100 degree Celsius होता आणि त्याच्यानंतर एलिव्हेट झालेला. सो टी बी मायनस टी नॉट बी असंच लिहिलेलं का बघा? मला वाटतं मी घाईघाई काहीतरी उलट लिहिलं असेल, चेक करा. डेल्टा टी बी चा फॉर्म्युला असा लिहिला, टी बी मायनस टी नॉट बी. आणि डेल्टा टी एफ चा फॉर्म्युला टी नॉट एफ मायनस टी एफ. क्रॉस चेक करा असंच लिहिलं का, नसेल तर चेंज करा. मोठ्यातून लहान व्हॅल्यू मायनस केली पाहिजे, मोठ्यातून लहान व्हॅल्यू मायनस करायला लागते. ठीक आहे, पुढे काय असणार आहे? सेकंड, डेल्टा टी एफ वरती एक्सपेरिमेंट करून समजलं की इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोलॅलिटी. तुम्ही मला के एफ ची 3 नावं सांगू शकाल का? मी लिहित नाही आता. तुम्ही मला चॅट सेक्शन मध्ये एक 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 नाव सांगा. एक नाव प्रसाद सांगेल, एक नाव युजर नेम जिमी सांगेल, एक नेम कार्तिक सांगेल. बाकी सगळे पण सांगू शकता. मला स्क्रीनवरती ज्यांची नावं दिसली मी त्यांची नावं जस्ट रीड आउट केलं.
मला केएफ ची तीन नाव सांगा केबी च्या तीन नावाला रिलेट करून. व्हेरी नाइस. पहिला नाव क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. कोणी सांगितलं क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट? सुचिता. व्हेरी नाइस. प्रसाद इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट. जिमी इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट तर त्याचं आहे ना बॉइलिंग पॉइंटचं. फ्रीजिंग पॉइंट साठी क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट, मोलाल डिप्रेशन कॉन्स्टंट, फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन कॉन्स्टंट, तीन नाव आहे. मगाशी जिथे जिथे एलिव्हेशन लिहिलं ना तिथं तिथं डिप्रेशन लिहायचं, जिथे जिथे बॉइलिंग पॉइंट लिहिलं तिथं तिथं फ्रीजिंग पॉइंट लिहायचं. नावं क्लिअर आहेत का? क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट, मोलाल डिप्रेशन कॉन्स्टंट, फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन कॉन्स्टंट. अगेन केएफ डिपेंड्स ऑन, आन्सर करा चॅट सेक्शन मध्ये. केएफ डिपेंड्स ऑन कोणामध्ये, कोणावरती डिपेंड करणार आहे केएफ? केबी डिपेंड्स ऑन डॅश, तर केएफ ऑल्सो डिपेंड्स ऑन डॅश. फिल इन द ब्लँक्स. कोणावरती डिपेंड असणार आहे केएफ? कोणावरती डिपेंड असणार आहे केएफ? सेम नेचर ऑफ सॉल्व्हंट. तुम्ही असे इनकम्प्लीट आन्सर कसे देताय रे? जर तुम्ही चॅट सेक्शन मध्ये आन्सर करत असाल तर मी एक्सपेक्ट करते की जे तुम्ही सीईटीला टिक करणार आहे तेच इथे आन्सर मध्ये पाहिजे. फक्त सॉल्व्हंट, मग मी ऑप्शन बनवला नंबर ऑफ सॉल्व्हंट, तर नंबर ऑफ सॉल्व्हंटला टिक करणार आहे का तुम्ही? नेचर ऑफ सॉल्व्हंट, नेचर ऑफ सॉल्व्हंट. नेक्स्ट एमसीक्यू येणार आहे तुम्हाला, व्हॉट इज युनिट ऑफ केबी, आणि तेच युनिट असणार आहे केएफ च. सो बघा, डेल्टा टी बी इज इक्वल्स टू केबी इन टू मोलॅरिटी होतं. सो केबी साठी काय लिहिणार तुम्ही? डेल्टा टी बी अपॉन मोलॅरिटी. हा पण एक पी वाय क्यू आहे. प्रिव्हियस इयर मध्ये काय क्वेश्चन विचारलंय माहितीये? ते म्हणतायत इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट इज द रेशियो ऑफ बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन अँड डॅश. काय आन्सर होतं त्याचं? मोलॅलिटी. आपल्याला युनिट फाइंड करायचंय केबीच. वरती आहे डेल्टा, डेल्टा म्हणजे चेंज इन टेम्परेचर, चेंज इन टेम्परेचर केल्विन मध्ये असणार आहे टेम्परेचर आहे ते, डिवायडेड बाय मोलॅलिटी. मोलॅलिटीचं युनिट काय असतं? मोल पर केजी. वरती गेलं ते काय होणार? मोल इनवर्स आणि केजी. सो त्याला तुम्ही म्हणू शकता केल्विन केजी पर मोल. टोन मध्ये पाठच ठेवा, केल्विन केजी पर मोल, केल्विन केजी पर मोल. केबीचं पण तेच आणि केएफचं पण तेच युनिट आहे. सो असा एक थेरॉटिकल क्वेश्चन येऊ शकतो याच्यावरती, ठीक आहे? परत कशावरती डिपेंड आहे विचारलं, इनकम्प्लीट आन्सर करायचं नाही. नेचर ऑफ सॉल्व्हंट, ठीक आहे? नेक्स्ट प्रॉपर्टी आहे ऑस्मॅटिक प्रेशर. हे करू शकाल ना? केएफ साठी सुद्धा सेमच करायचं आहे. केबी जसा आहे तसाच केएफ आहे, काही वेगळं नाहीये. लास्ट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे ऑस्मॅटिक प्रेशर पाय. ऑस्मॅटिक प्रेशर पाय इज इक्वल्स टू सी आर टी, किंवा त्यालाच काय म्हणता तुम्ही? एम आर टी. कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच मोलॅरिटी, आणि म्हणून मोलॅरिटीचा फॉर्म्युला तुम्हाला पहिल्यांदाच शिकवून घेतला. मोलॅरिटी कसं फाइंड करायची असते? देअर फोर पाय इज इक्वल्स टू, मोलॅरिटी इज नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. वरती अजून आहे आर आणि अजून आहे टी. पण तुम्ही फार लकी आहात की जेव्हा जेव्हा सीईटीने ऑस्मॅटिक प्रेशर वरती क्वेश्चन विचारलाय तेव्हा क्वेश्चन मध्ये ती म्हणते पर लिटर this much amount of 2.5 gram amount of urea is dissolved per liter 100 per liter of water. per liter म्हणजे volume लाच काय करतात ते 1, ठीक आहे? सो फॉर्म्युला राहतो फक्त pi is equals to n2 rt, पण तरी पण व्यवस्थित बघायचं. therefore pi is equals to number of moles ला कसं लिहिणार आहे आपण? given weight upon molar weight. खाली राहिलं व्हॉल्यूम, वरती आहे आर इन टू टी.
सो हा आहे ऑस्मॅटिक प्रेशरचा फॉर्म्युला. ऑस्मॅटिक प्रेशर पाय प्रेशर असल्यामुळे त्याचं युनिट आहे एटीएम, त्याचं युनिट आहे एटीएम. मला अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची होती तुम्हाला. क्वेश्चन मध्ये तुम्हाला उगाच कन्फ्यूज करायला ना, ह्या डेल्टा टीबी ची व्हॅल्यू डिग्री सेल्सिअस मध्ये देतील आणि तुम्हाला वाटेल की अरे चला केल्विन मध्ये कन्वर्ट करायचं असेल याला. तर डेल्टा टीबी ची व्हॅल्यू, डेल्टा टीबी किंवा डेल्टा टी एफ ची व्हॅल्यू जितकी डिग्री सेल्सिअस मध्ये असते तितकीच केल्विन मध्ये असते, बिकॉज इट इज डिफरन्स इन टेम्परेचर. दोन टेम्परेचर मधला डिफरन्स जेवढा डिग्री सेल्सिअस मध्ये असणार आहे तितकाच केल्विन मध्ये असणार आहे. सो तुम्हाला युनिट कन्वर्ट करायची गरज नाही, जास्त हुशार बनून जर तुम्ही युनिट कन्वर्ट केलं तर आन्सर चुकणार आहे. डेल्टा टीबी, डेल्टा म्हणजे चेंज इन टेम्परेचर आणि चेंज दोन्ही युनिट मध्ये सेमच असणार आहे. ही गोष्ट समजली आहे का? चॅट सेक्शन मध्ये लगेच सांगा. ऑस्मॅटिक प्रेशर समजलं का? आणि त्या डेल्टा डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू केल्विन कधी जेव्हा असतो डेल्टा, ती गोष्ट समजली का? गुड, ओके. त्याच्यानंतर ऑस्मॉसिसची डेफिनेशन विचारतील. व्हॉट इज ऑस्मॉसिस? ऑस्मॉसिस इज, ही डायग्राम डोळ्यात फोटो काढून ठेवायचा, याचा द नेट स्पॉन्टॅनियस मुव्हमेंट ऑफ सॉल्व्हंट इन टू द सोल्युशन. सॉल्व्हंट सोल्युशन मध्ये जाणार आहे वाया सेमी परमिएबल मेम्ब्रेन. ही डेफिनेशन तुम्हाला आठवायची असेल तर डायग्राम लक्षात पाहिजे. सॉल्व्हंट इन टू सोल्युशन किंवा सोल्युशन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन टू सोल्युशन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन वाया सेमी परमिएबल मेम्ब्रेन. सॉल्व्हंट मूव्ह होतो, कोण मूव्ह होतो? सॉल्व्हंट मूव्ह होतो कोणामध्ये? मूव्ह होतो इन टू सोल्युशन, पहिलं डेफिनेशन. आणि सेकंड, सॉल्व्हंटच मूव्ह होणार आहे पण कुठून? सोल्युशन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन टू सोल्युशन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन. हे डायग्राम लक्षात राहील का? खूप इम्पॉर्टंट आहे, हायलाइट करून ठेवा. ठीक आहे, आज तुमचे बरेचसे फ्रेंड्स नाही आहेत का लेक्चर? मॉर्निंग लेक्चर असल्यामुळे असेल. थिसल ट्यूब एक्सपेरिमेंट वरती ऍज सच काही असा क्वेश्चन येणार नाही. थिसल ट्यूब एक्सपेरिमेंट वरून ते फक्त म्हणतील डिफाइन ऑस्मॅटिक प्रेशर पाय. द हायड्रोस्टॅटिक प्रेशर दॅट स्टॉप्स ऑस्मॉसिस, द हायड्रोस्टॅटिक प्रेशर दॅट स्टॉप्स ऑस्मॉसिस इज कॉल्ड ॲज ऑस्मॅटिक प्रेशर. थिसल ट्यूब एक्सपेरिमेंट वरती क्वेश्चन बनणं नॉट पॉसिबल कारण थेरॉटिकल पार्ट आहे, बोर्ड एक्झामसाठी डिझाईन केलेला पार्ट आहे हा. रिव्हर्स ऑस्मॉसिस काय आहे विचारतील, इथे आहे बघा द डायरेक्शन ऑफ ऑस्मॉसिस. ऑस्मॉसिस म्हणजे काय? चॅट सेक्शन मध्ये मला लगेच कमेंट करा. ऑस्मॉसिसच्या काय दोन डेफिनेशन सांगितल्या मी, इम्पॉर्टंट वर्ड्स. पहिल्या डेफिनेशन मध्ये फिल इन द ब्लँक्स, पहिली डेफिनेशन मध्ये फिल इन द ब्लँक्स, नेट स्पॉन्टॅनियस मोमेंट ऑफ डॅश इन टू डॅश, फिल इन द ब्लँक्स. काय आन्सर? पहिली डेफिनेशन काय होती, काय आन्सर? व्हॉट इज ऑस्मॉसिस? नेट स्पॉन्टॅनियस मुव्हमेंट ऑफ सॉल्व्हंटच मूव्ह करत असतो पण कुठे, कोणामध्ये? इन टू, व्हेरी नाईस, इन टू सोल्युशन वाया सेमी परमिएबल मेम्ब्रेन. सेमी परमिएबल मेम्ब्रेन नसेल तर याला ऑस्मॉसिसच म्हणता येणार नाही. आणि दुसरी गोष्ट, दुसरं काय होतं? नेट स्पॉन्टॅनियस मुव्हमेंट ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन. हायर कॉन्सन्ट्रेशन किंवा लोअर कॉन्सन्ट्रेशन म्हणताय तेव्हा सोल्युशन म्हणणं इम्पॉर्टंट आहे. आणि अगेन वाया सेमी परमिएबल मेम्ब्रेन, याला ऑस्मॉसिस म्हणतात. पण हे जर रिव्हर्स झालं, हे जर रिव्हर्स झालं
तर त्याला काय म्हणणार तुम्ही? रिव्हर्स ऑस्मॉसिस. ऑस्मॉसिस म्हणजे सॉल्व्हंट सोल्युशन मध्ये जात होतं. ऑस्मॉसिस थांबवण्यासाठी तुम्ही एक प्रेशर अप्लाय केलं, त्या प्रेशरला आपण ऑस्मॅटिक प्रेशर असं म्हटलं. पाय इतक्या प्रेशरला ऑस्मॉसिस थांबलं. काय झालेलं? सॉल्व्हंट सोल्युशन मध्ये चाललेला त्याला ऑस्मॉसिस म्हटलं. ऑस्मॉसिस थांबवण्यासाठी जे प्रेशर लावलं ते होतं पाय. आता पाय पेक्षा जास्त प्रेशर लावा, प्रेशर ग्रेटर दॅन ऑस्मॅटिक प्रेशर. जर पाय इतक्या प्रेशरने ऑस्मॉसिस थांबलं, अजून जास्त प्रेशर लावताय, तर आता डायरेक्शन होऊन जाईल रिव्हर्स. दिस इज कॉल्ड ॲज रिव्हर्स ऑस्मॉसिस. द प्रोसेस ऑफ ऑस्मॉसिस इज रिव्हर्स. पण रिव्हर्स करण्यासाठी काय केलं सीईटी विचारते? प्रेशर ग्रेटर दॅन ऑस्मॅटिक प्रेशर इज अप्लाइड. ओके, ठीक आहे. आणि याचं ऍप्लिकेशन विचारतील. रिव्हर्स ऑस्मॉसिस म्हणजे आर ओ. रिव्हर्स ऑस्मॉसिस म्हणजेच काय? आर ओ. आणि आर ओ म्हणजेच फिल्टर. आर ओ लाच काय म्हणतो आपण? फिल्ट्रेशन प्रोसेस. सो व्हॉट इज ऍप्लिकेशन ऑफ रिव्हर्स ऑस्मॉसिस? फिल्ट्रेशन, किंवा सॉल्टी वॉटरचं प्युअर वॉटर मध्ये कन्वर्जन करणं म्हणजेच फिल्ट्रेशन ना रे. सॉल्टी वॉटरचं प्युअर वॉटर मध्ये, फ्रेश वॉटर मध्ये कन्वर्जन करणं म्हणजेच फिल्ट्रेशन. ठीक आहे. थोडासा लॅग आहे, बट तो लगेच क्लिअर होऊन जातो. लास्ट लास्ट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट. आतापर्यंत याच्या पाठीमागे तुम्ही एकतर त्याच्यामध्ये युरिया टाकता, किंवा सुक्रोज टाकता, किंवा ग्लुकोज टाकता. या चॅप्टरमध्ये या तिघांना वापरलं तेव्हा तुम्हाला याचं मोलार मास लर्न पाहिजे. युरिया असतो 60 ग्रॅम पर मोल, सुक्रोज असतो 342 ग्रॅम पर मोल, आणि ग्लुकोज असतो 180 ग्रॅम पर मोल. हे तीन वापरून तुम्ही आतापर्यंतच्या चार कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज शिकला. जेव्हा मी वरून काहीतरी ऍड करत होते बी, तो बी युरिया, ग्लुकोज किंवा सुक्रोज होता. पण आता आपल्याला काय ऍड करायचं आहे त्याच्यामध्ये? इलेक्ट्रोलाइट्स. इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे असे सबस्टन्सेस की जे असोसिएट किंवा डिसोसिएट होतात. फॉर एक्झाम्पल NaCl, CaCl2, AlCl3, की जे आयन्समध्ये तुटणार आहेत. आणि आयन्समध्ये तुटल्यानंतर बाकी काही चेंज होत नाही, फक्त तुमच्या प्रत्येक फॉर्म्युलामध्ये आय हा वर्ड येणार आहे. म्हणजे जर ते तुम्हाला म्हटले व्हॉट इज फॉर्म्युला ऑफ रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर, तर इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोल फ्रॅक्शन ऑफ बी इज इक्वल्स टू एक्स बी लिहित होता. आता फक्त एक्स बी लिहायचं नाही, तुम्ही काय टाकलंय? NaCl. वाटताना जरी NaCl एक वाटत असेल, तो पाण्यात जाऊन Na+ आणि Cl- दोन पार्टिकल्स मध्ये तुटणार आहे. आणि दोन म्हणजे तुम्ही दोन्ही मल्टिप्लाय केलं पाहिजे, म्हणजेच आय नी मल्टिप्लाय केलं पाहिजे. दिस आय इज कॉल्ड ॲज वॅन्टॉफ फॅक्टर. दिस आय इज कॉल्ड ॲज वॅन्टॉफ फॅक्टर. सो जितके फॉर्म्युलेज आपण लिहिलेत त्याला मल्टीप्लाय बाय आय केलं की तुमचे इलेक्ट्रोलाइट्सचे फॉर्म्युलेज तयार होतील. ठीक आहे. हा, ऑस्मॅटिक प्रेशर वाले त्या डेफिनेशन तुम्ही कराल. ठीक आहे. आयसोटोनिक सोल्युशन, आयसो म्हणजे सेम, हायपरटोनिक सोल्युशन, हायपर म्हणजे जास्त, हायपोटोनिक सोल्युशन, हायपो म्हणजे कमी. सो त्या डेफिनेशन तुम्ही करा. हे आयचं युज समजलं? अजून काय विचारणार? इथे हायलाइट करा, हे आयचं तुम्हाला फॉर्म्युला विचारणार. व्हॉट इज आय? आय इज कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट अपॉन कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट. वरती आहे इलेक्ट्रोलाइट, खाली आहे नॉन इलेक्ट्रोलाइट. इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, हायलाइट करा. टेक्स्टबुक मधले हे तीन फॉर्म्युलेज इम्पॉर्टंट तर आहेत,
आता माहिती नाही याच्यावर क्वेश्चन बनेल की नाही बनेल, एकदा वाचून जायला काही प्रॉब्लेम नाहीये. हे तुम्ही वाचा आणि लास्ट वेंट ऑफ फॅक्टर आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन मध्ये एक फॉर्म्युला आहे, अल्फा इज इक्वल्स टू आय मायनस वन अपॉन एन मायनस वन. मी एक न्यूमेरिकल सॉल्व करून दाखवेन, सो डोंट वरी. म्हणून फॉर्म्युले फास्ट घेतले. आय काय आहे? आय इज वेंट ऑफ फॅक्टर. आयचा सिंपल फॉर्म्युला, नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट आफ्टर डिसोसिएशन, नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट आफ्टर डिसोसिएशन. काय लिहूया आपण? नंबर ऑफ मोल्स, कोणाचा अभ्यास करताय? इलेक्ट्रोलाइट्सचा. आफ्टर डिसोसिएशन अपॉन, परत तेच, नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रोलाइट बिफोर डिसोसिएशन. हे केलं तरी पण आय निघू शकतो. आणि आय आणि अल्फा मध्ये रिलेशन, अल्फा इज इक्वल्स टू आय मायनस वन अपॉन एन मायनस वन. अरे याच्यामध्ये न्यूमेरिकल ऍड नाही झालेले होते. तुम्हाला क्वेश्चन्स काय काय विचारणार बघा. ते म्हणणार एन ए सी एल, एन ए सी एल हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, सो त्याचा डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा इज इक्वल्स टू वन आहे. देन आय इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क, आय फाइंड करा. हा सिंपल लेवलचा क्वेश्चन असेल. सेकंड सेकंड ते तुम्हाला पूर्ण व्हॅल्यूज देतील की बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन मधला डिफरन्स आहे 0.53 किंवा तुम्हाला केबी ची व्हॅल्यू देतील. केबी इज इक्वल्स टू 0.53 केल्विन केजी पर मोल. फॉर मोलॅरिटी देतील 0.01 मोलाल सोल्युशन. फाइंड आय, आय फाइंड करा, असा आपण क्वेश्चन येऊ शकतो. आपण आय कसं फाइंड करणार आहे? तर वी नो डेल्टा के टी बी इज इक्वल्स टू के बी इन टू मोलॅरिटी. पण आता हा फॉर्म्युला यूज करून चालेल का? जर ते आय यूज करा म्हणताय तर तुम्हाला आय इथे मल्टीप्लाय करावा लागेल, कारण हे डेफिनेटली कुठल्या तरी आयन साठी विचारत आहेत. कुठल्या आयन साठी क्वेश्चन चालू आहे आपला? एन ए सी एल साठी. एन ए सी एल साठी क्वेश्चन चालू आहे आपला, ठीक आहे? किंवा सी ए सी एल टू किंवा एन एच फोर ओ एच काही देऊ शकतात तुम्हाला, त्याच्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स हे बघून समजतात. आता डेल्टा टी बी पहिला काय करायला लागेल तुम्हाला? अजून काहीतरी व्हॅल्यू मिसिंग आहे. के के बी, के बी दिलेलं आहे, मोलॅरिटी दिलेलं आहे, आणि डेल्टा टी बी, डेल्टा टी बी तुम्हाला फाइंड करायचं आहे. त्याच्यासाठी समजा तुम्हाला व्हॅल्यूज दिलेत, टी बी इज इक्वल्स टू काहीतरी घ्या 0.12 डिग्री सेल्सिअस किंवा केल्विन. मग प्युअरचं दिलेलं नाहीये, प्युअरचं तुम्हाला माहिती पाहिजे. प्युअर वॉटरचा बॉइलिंग पॉईंट किती असतो? 100 डिग्री सेल्सिअस. आणि इथे समजा दिलाय 100.12, तर दोघांमधला डिफरन्स किती झाला? 0.12. सो हा कॅल्क्युलेट करून लिहावा लागेल तुम्हाला, ठीक आहे? काय म्हणायचंय बघा, मला ही व्हॅल्यू दिली असेल पण ही व्हॅल्यू ते देत नाही. प्युअर वॉटरचा बॉइलिंग पॉईंट 100 आहे, त्याच्यामध्ये काहीतरी टाकल्यानंतर 100.12 झाला, सो एलिव्हेशन झालं 0.12. आय फाइंड करायचं आहे, के बी दिलेलं आहे 0.53, मोलॅरिटी दिलेली आहे 0.01, आणि मग तुम्हाला आय फाइंड करावा लागेल. एकतर अल्फा देतील आय फाइंड करण्यासाठी हा फॉर्म्युला, अल्फा दिला नसेल तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे फॉर्म्युले तुम्हाला यूज करायचे, ठीक आहे? या चॅप्टरमध्ये जास्तीत जास्त इम्पॉर्टंट थेरॉटिकल एमसीक्यूज मी तुम्हाला सांगितलेले आहेत. न्युमेरिकल बेस्ड जे काही एमसीक्यू असतील ते ऍप्लिकेशनमध्ये दिसतील तुम्हाला, ते ऍप्लिकेशनमध्ये दिसतील. दिस इज एंड ऑफ द चॅप्टर, इथे चॅप्टर एंड होतो. आता काही डाऊट असतील तर विचार. तुमच्या फ्रेंड्सना सजेस्ट करा व्हिडिओज पाहण्यासाठी, कारण वन शॉर्ट लेक्चर आहे. वन शॉर्ट लेक्चरमध्ये मी हे तुम्हाला सांगते की वन शॉर्ट लेक्चर बघून तुम्हाला थेरॉटिकल एमसीक्यू सॉल्व करायला हेल्प होईल. न्युमेरिकलसाठी तुम्हाला रेकॉर्डेड पी वाय क्यू सेशन्स, रेकॉर्डेड बुक एमसीक्यू हे पाहावंच लागेल. सो ॲटलीस्ट एक बेसिक मार्क्स पडायचे असतील तर तुम्हाला वन शॉट बघायचं. मॅम के एच हेनरी कॉन्स्टंटची व्हॅल्यू कोणासाठी हाय असते? ऑप्शन्स दिलेत का तुला तिथे? हेनरी लॉ काय आहे? एस इज इक्वल्स टू
KH into P. तर तुम्हाला जर चार ऑप्शन्स दिले असतील आणि ते डेफिनेटली गॅसेस असणार आहेत, तर ज्याची सोल्युबिलिटी जास्त, ज्याची सोल्युबिलिटी जास्त त्याचा KH जास्त असणार आहे. आणि KH सोल्युबिलिटी कधी जास्त असणार आहे? जेव्हा क्रिटिकल टेम्परेचर जास्त असणार. आणि क्रिटिकल टेम्परेचरच्या व्हॅल्यू या ऍडसॉर्प्शन अँड कोलाइड चॅप्टर मध्ये, ऍडसॉर्प्शन अँड कोलाइड चॅप्टर मध्ये गिवन मध्ये, सो त्याच व्हॅल्यू असणार. आणि सगळ्यात लेस ओळखायचं असेल तर हेनरी लॉ अमोनिया गॅस आणि कार्बन डायऑक्साइड गॅस हे फॉलो करत नाही, मग हेनरी कॉन्स्टंटची व्हॅल्यू यांच्यासाठी कमी असणार. एनएच थ्री आणि सीओ टू मध्ये हायली रिएक्टिव्ह गॅस आहे सीओ टू, सो सीओ टू ला कमी असणार आहे. ठीक आहे, ऍक्च्युअल मध्ये काय होतं, एनएच थ्री आणि जो सीओ टू आहे ना तो रिएक्ट करतो. आपल्याला रिएक्ट करायचं आहे का? नाही ना. आपल्याला काय करायचं आहे? सोल्युएबल करायचं आहे. सो रिएक्ट करणं म्हणजे हेनरी लॉ फॉलो करत नाही. सो हा पण एक चांगला एमसीक्यू आहे. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट ओबे हेनरी लॉ? एनएच थ्री अँड सीओ. येस, एनएच थ्री अँड सीओ. चलो, सेशनला लाईक करा जर तुम्हाला हे सेशन आवडलं असेल तर. आणि इव्हिनिंग 7 PM आयोनिक इक्विलिब्रिया चॅप्टरचं वन शॉट आहे. आज दोन वन शॉट होते, सो आज एक सकाळी घेतलाय आणि एक इव्हिनिंगला घेतोय आपण. मोस्टली आपलं लेक्चर हे इव्हिनिंगलाच राहील. ठीक आहे, सो थँक्यू सो मच. मी परत एकदा सांगते, ज्याला सोल्युशन या चॅप्टरमधले एमसीक्यू सॉल्व्ह करायचे त्यांनी वन शॉट बघा. वन शॉट मध्ये सगळे थेरॉटिकल एमसीक्यूज मी तुम्हाला लेक्चरच्या मध्ये मध्ये सांगितलं, जिथे जिथे एमसीक्यू येणार आहे. मग न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचा असेल तर बेसिक, जर तुम्ही कोर्स परचेस केला नसेल तर तुम्ही टेक्स्टबुक मध्ये सगळे न्यूमेरिकल सॉल्व्ह करा, सॉल्व्ड आणि अनसॉल्व्ड. आणि जर तुम्ही कोर्स परचेस केला असेल तर सगळे PYQ ऑलरेडी अपलोडेड आहेत आणि बुक मधले एमसीक्यू. ओके, थँक्यू सो मच. मीट यू नेक्स्ट सेशन. संध्याकाळी भेटू सगळेजण. फ्रेंड्सना सांग, मोर नंबर ऑफ स्टुडंट्सनी लेक्चर अटेंड झालं पाहिजे इथे. येस, चलो.